कार मी ऋषिकेश जोशी महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये एक कार्यक्रम असा आहे जो दर्जेदार नामवंत आणि बहुप्रतीक्षित असा मानला जातो आणि तो कार्यक्रम म्हणजे प्रिसिजन फाउंडेशन प्रस्तुत प्रिसिजन गप्पा या गप्पांचं हे तेरावं वर्ष आहे आणि या गप्पांमध्ये महाराष्ट्रातली वेगवेगळ्या क्षेत्रातली अनेक नामवंत माणसं गप्पा मारण्यासाठी इथं आलेली आहेत आजच्या या गप्पांच्या कार्यक्रमाचं नावच हृदयी वसंत फुलताना हे नाव सांगितल्यानंतर मी आजच्या गप्पांमध्ये सामील होणाऱ्या नामवंतांविषयी फार बोलण्याची काही गरज नाही कारण त्यांच्याविषयी बोलण्यामध्ये ब बोलण्यासाठी तेवढे माझ्याकडे शब्द नाहीत आणि जे काय त्यांच्याविषयी बोलायचं ते आपण गप्पांमधून जाणून घेणार आहोत पण थोडक्यात मी असं सांगेन चित्रपटसृष्टीला शंभर वर्षं झाली त्यातली पन्नास वर्षं ज्यांनी चित्रपटसृष्टीचा पडदा व्यापला ज्यांनी रंगमंच उजळून टाकला याच्यापेक्षा त्यांचं अधिक वर्णन करता येणार नाही अनेक नामवंत दिग्दर्शक जे नामवंत नंतर झाले अनेक दिग्दर्शक अनेक कलाकार ज्यांची कारकिर्द ज्यांच्याबरोबर काम केल्यामुळे श्रेष्ठ ठरली असे आजचे प्रमुख आपले गप्पांचे पाहुणे जे आहेत ते म्हणजे अशोक सराफ ज्यांना आम्ही प्रेमान अशोक मामा असं म्हणतो आणि ह्याच्याबरोबरीनं दुसरी व्यक्ती अशी आहे की त्या व्यक्तीचंही स्वतंत्र चित्रपटसृष्टीतलं आणि रंगभूमीवरचं स्थान हे इतकं मोलाचं मानाचं आणि अत्यंत जबाबदार ज्याला आपण या व्यक्तिमत्वाच्या आपण विशेषणांकडं जायचं म्हटलं तर आपण लावण्य वगैरे ह्या शब्दांपासून आपण याची सुरुवात करू शकतो आणि अतिशय उत्तम वाचक गुणी अभ्यासू आणि सर्व विषयांवर ज्यांचा अतिशय हक्क आहे ज्या अभिनेत्री देखील आहेत उत्कृष्ट वक्तृत्व ज्यांच्याकडे आहे अशा अत्यंत देखण्या निवेदिता जोशी सराफ या जोडीचं प्रिसिजन गप्पामध्ये व वसंत फुलताना आजच्या ज्या गप्पांमध्ये मनपूर्वक स्वा स्वागत करूया आणि आजच्या आपल्या गप्पांना सुरुवात करूया मामा एका दमात हे सगळं मला बोलता आलेलं आहे त्याबद्दल त्याबद्दल टाळा वाजवता <laughs> तुझं कौतुक आहे त्याबद्दल नाही 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 पण तुला ही सवय आहे काय दमत सगळं बोलायची हे मला माहिती आहे कित्येक वर्षाची तसं नव्हे तुम्ही दोघं समोर असताना हे बोलता येणं हे फार अवघड गोष्ट असते ती काळजावर दगड ठेवून मला ते मी ते साध्य केलं मला असा म्हणजे तुम्हाला मी थोडंसं तुमच्या बालपणाकडं मला न्यायचं आहे की थोडक्यात तुमचं बालपण आता हे जे ज्या प्रिसिजन गप्पा जरी असल्या प्रिसिजन फाउंडेशनच्या तरी आपण फार प्रिसाइजलीच बोलायला पाहिजे ना आपण प्रिसाइजली बोलू पण आपण विस्तारानं बोलायची ही संधी आहे याच्यामध्ये तुमच्या बालपणाविषयी तुमचं बालपण नक्की कसं गेलं कुठं गेलं पहिल्यांदा सगळ्या श्रोत्यांना माझा नमस्कार मी त्यांना मनापासून नमस्कार करतो कारण तुम्ही धाडस करूनही मी काय जे बोलणार आहे ते ऐकता तुला काय म्हणायचं आहे माझं बालपण हां काय झालं त्याचं कसं गेलं हां बालपण कुठे गेलं कसं गेलं तुमचं बालपण कसं होतं काय माझ्या बालपणीत असं पाहिलं तर मी म्हणजे नगण्य होतो म्हणजे असं काही नाही की मोठ्या श्रीमंतीत जन्म झालेला आहे मोठ्या श्रीमंत घराण्यातला मुलं असं मी असं काय नाही एक साधारण मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला पण तो असा झाला की ज्याने माझं सगळं आयुष्य बदलूनच गेलं असं झालं माझ्या मामांची माझे मामा जे स्वतः एक उत्कृष्ट दिग्दर्शक होते एक वरच्या प्रतीचं जास्ती मोठे असलेले जे एक निर्माते होते म्हणजे ज्यांनी बरीच नाटकं स्टेजवर आणली आणि बरीच नाटकं सक्सेसफुल केली त्यांचं नाव गोपीनाथ सावकार आणि ते माझे मामा मास्टर विनायकानं त्यांनी असिस्टंटशिप केली आहे त्यांच्याबरोबर बरं मास्टर विनायकानं ते फर्स्ट असिस्टंट होते तेव्हापासून त्यांचं त्याच्यावरती त्यांनी फिल्म इंडस्ट्री सोडून दिली आणि आले नाटक धंद्यात आणि त्यांनी नाटक कंपनी केली आणि नाटकं सुरू केली कारण नाटकावर पहिलं प्रेम बर गोव्याचे असल्यामुळे ते काय हो त्यामुळे माझ्या घरातलं वातावरण हे सतत नाटकाचंच असायचं कलेचंच बालपण गोव्यात बाल बालपण मुंबईत मुंबईतच मी मुंबईतच होतो ग्रँड राहायचो मी मुंबईत चिखलवाडी जी फेमस आहे चिखलवाडी ते चिखलवाडीत माझा जन्म झाला आणि तिकडे त्यावेळेला माझ्या घरात त्यावेळेला काम करणारे एकापेक्षा एक दिग्गज नट यायचे बर त्यांना भेटायला त्यांच्याबरोबर डेटचं डिस्कशन करायला किंवा काय आणखी काही नाटकांच्या नवीन प्लॅनिंग करायला म्हणजे राजा गोसावी असायचे दामोना मालवणकर वसंत शिंदे हे एकापेक्षा एक असे त्यावेळेचे टॉप आर्टिस्ट सगळे नानासाहेब फाटक अरे नानासाहेब फाटक म्हणजे हल्लीच्या लोकांना नानासाहेब फाटक काय माहीत पण माहिती पण नाही पण फाटक म्हणजे बोलायला सगळं सगळंच असा आवाज झाला नाही असा नट हो। पण झाला नाही असे त्यावेळेच ते हे सगळे लोक माझ्या घरी यायचे आणि त्यावेळेला माझा एकच उद्योग असायचा फक्त की त्यांच्यात जाऊन ते काय बोलतात ते ऐकायचं आणि ते ऐकता 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 हळूहळू मला ती कशी गोडी लागली कळत नाही पण लागली व की नंतर मग असं झालं की शेवटी मी ठरलो की आयुष्यात मी करायचं हेच करायचं फक्त पण मग शाळेत काम नाटकात वगैरे केलं म्हणजे काय तेच मला जमायचं बाकी <laughs> था था काही नाही म्हणून म्हटलं शिक्षणाचं तेवढं काही नव्हतं तर ते ह्याला जमत मला काय जमत नाही हा कायम ध्यास हा म्हणजे अगदी इतका ध्यास की वयाच्या सातव्या वर्षी सहाव्या सातव्या वर्षी मी एक एकांकिका गेली काम केलं आणि त्या एकांकिकेमध्ये मला बेस्ट ऍक्टरचं पहिलं बक्षीस मिळालं वा म्हणजे ज्या वेळेला नाटकातला न पुरता माहीत झाला नव्हता तेव्हाची ही त्यावेळेला एकाच गोष्ट तुम्हाला माहिती होती की टायमिंग बरं काय होतं माझ्या आमच्या घरात फक्त नुसते हे नट ठेवायचे असं नाही निरनिराळे संगीताचं हे लोक पण यायचे माझ्या मामाचा संगीताचा कान आणि ज्ञान होतं तर तो, तो मला संगीताचा कान आला ज्ञान नाही आलं नाही नाही कान आलं पण ते कान आल्याकडे येणार आहे मी नंतर कान आलं त्यामुळे काय त्यातला जो रिदम होता ना तेवढा मी पकडला अच्छा म्हणजे त्यामुळे तुमचं बालपण सगळं हे असं असं गेलं गेलं वातावरणामध्ये अभ्यास सगळं गाणं आणि या हा असेल त्यामुळे काय झालं तोच एक ध्यास लागला आणि तेच करायचं तेच कर आयुष्य दुसरं काय आपल्याला जमणारच नाही हे मला कळलं की किती तू काहीतरी दुसरं करायचं केलं असतं तुला काही नाही जमणार तुला हे जमणार आहे आणि हेच करायचं आणि एक तुम्हाला तुला सांगतो मी कुठलाही असू दे म्हणजे ज्याला काम करायची हौस आहे किंवा काम करायचं असं वाटतं पण नट व्हावं असं वाटत असेल तर त्याने हा ध्यास त्याला असलाच पाहिजे बरोबर त्याशिवाय नाही जमत ते पण मग हा ध्यास अभ्यास सोडून लावून घेतला वगैरे म्हणून काही काही मार चोप वगैरे त्याच्यावर देतोय मी ते सहजासहजी असं करू दिलं नाही करू दिलं ना म्हणजे काय झाले मला नाही मला त्याने नाहीच म्हटलं होतं ना म्हणजे माझ्या मामाने जेव्हा एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये जेव्हा ययातीने देवा यांनी काढलं तेव्हा त्यातला जो रोल होता तो खरं म्हणजे माझ्यासाठी मला बरोबर होत होतो पण त्याने मला नाही दिलं माझ्या मामाने पण नाही मग मला दिलं आणि माझ्या वडिलांनी पण सांगितलं नाही काम करायचं तू या इंडस्ट्रीत जायचंच नाही वाप्रत्य <laughs> याचं याचं कारण का की आम्हाला माहिती आहे इंडस्ट्री काय ते आणि त्यावेळेची परिस्थिती तशीच होती नटाची परिस्थिती वाईट होती त्यावेळ त्यावेळे एवढं काय इन्कम फार कमी प्रयोग होणार भूतकाळ लावू नका होती नाही पण संख्या तर वाढली आहे ना अरे त्यावेळेला महिन्यातून चार प्रयोग व्हायचे फक्त दर रविवारी बरोबर त्यात काय तुटपुंची नाईट म्हणल्या काय कशी घरं चालवणारे लोक आपली अशी त्यावेळेची परिस्थिती त्यामुळे मला वाटतं नाही नाही करायचं नाही 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 काळाची तुलना मी नाही करणार म्हणजे या काळाचे आव्हान आणि याचंही वेगळा आहे त्यावेळेची मिळणारी मानधनं आणि यावेळेची आत्ताची मानधनं आणि कासलेला खर्च म्हणजे काय आता ह्या खर्चामध्ये कुठला नट विचार करेल पण पण तरी सुद्धा तर ते, ते बंडखोरी तुम्ही केली नाही मी बंडखोरी नाही बंडखोरी नाही केली मला करावी लागली बंडखोरी मी करायचो मी करत राहतो मी कुठंतरी काहीतरी का मी बारके बारके आणायचो काहीतरी जेव्हा मी बँक बँकेत मी जेव्हा लागलो सर्विसला बँकेत पण होतो मी नाही नाही मला त्या मी येणार आहे त्या तर त्या बँकेत मी जेव्हा सर्व्हिसला लागलो त्याच्या म्हणजे अर्थात मला तिकडे त्यांनी नाटकवाला म्हणूनच ना घेतलं मी तुमच्या त्या बँकेच्या प्रश्नावर येणार आहे हां आत्ता मी थोडस म्हणजे शाळा कॉलेज झाल्यानंतर नोकरी व्यवसाय करण्याच्या टप्प्याच्या अलीकडे मला बरंच जाणून घ्यायचं आहे तुमचं जसं बालपण हे तुम्ही आत्ता सांगितलं हे लोकांना त्याची कल्पनाच तुम्ही करू शकता की जर लहानपणी तुम्ही जर नानासाहेब फाटक दामोण्णा मालवणकर वसंत शिंदे अशा लोकांना जर तुम्ही लहानपणी त्यांच्यासमोर जर तुम्ही वाढला असाल तर आदर्श डोळ्यासमोर वेगळे विचारायची गरज नाही की कुणाला पाहिलं आहे पण त्यांच्या बालपणाचा कुणालाही हेवा वाटेल आणि हा तो दुसऱ्या क्षणाला हेवा आणि त्याच्यानंतर पुढची येणारी प्रतिक्रिया म्हणजे अचंबा त्यांचं बालपण हे अतिशय समृद्ध बालपण आहे आणि निवेदिता ते म्हणजे इंडस्ट्रीमध्ये बरेच जण जेव्हा उल्लेख करत असतात तेव्हा तुमचं घर तुमच्या मातोश्री तुमचं बालपण मी ज्या ज्या लोकांकडून ऐकतो त्या सगळ्या तुमच्या बालपणाच्याच गोष्टी भरपूर ऐकलेल्या आहेत अजून तरी जरा अजून बालपणाच्याच चालल्या <laughs> 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 नाही समृद्ध खरंच समृद्ध म्हणजे इतक्या मोठ्या मोठ्या लोकांच्या सहवासाने ते समृद्ध झालं कारण मी पण अतिशय काय म्हणूया माझी आई तर सिंगल पेरेंट होती माझे वडील खूप लवकर गेले ते पण स्वतः थिएटर ॲक्ट्रेस होते गजन जोशी त्यांचं नाव आणि अशोकनी त्यांच्याबरोबर काम केलं आहे अतिशय खूप हँडसम होते म्हणजे खरंच त्यांचं आम्हाला पन्नास टक्के पण पन मिळालं नाही त्यां ते जितके छान दिसायचे

इतके गोरे गोरे पान एकदम आणि मी आम्ही बघतच बसलो मी हा कुठून आला माणूस युरोपियन कंपनी व्हेरी गुड लुकिंग ही वॉज आणि त्याच्यामध्ये त्यांच्या बरोबर भारती मालवणकर म्हणजे आताच्या भारती ताई मंगेशकर त्या काम करायच्या देवनाई देवाऱ्यात किंवा वराडी माणसं ही त्यांची प्रेमाची नाटकं आणि ते खूप लवकर गेले आणि अशोक बरोबर पण त्यांनी डार्लिंग डार्लिंग नावाच्या नाटकात काम केलं होतं बऱ्याच गेलं हो आई माझी विमल जोशी आ, आई बेसिकली तिचा सगळा प्रवेश इप्टा पासून झाला आई हिंदी थिएटरवरती बरंच आईने काम केलं म्हणजे बलराज सहानींबरोबर बरोबर संजीव कुमारांबरोबर ह्या सगळ्या लोकांनी इपटा तेव्हा उत्पलता ते तर त्या साइडला होते पण आई बरोबर ए के हंगल सत्यन कपूर हे, हे सगळे लोक मधले तेव्हाचे आणि ती उत्तम उर्दू तिचं उत्तम होतं संस्कृत मध्ये ती कॉन्व्हर्स करू शकेल इतकं उत्तम संस्कृत होतं हिंदी मराठी संस्कृत इंग्लिश पण फार छान होतं तिचं भाषा फारच अप्रतिम आणि नंतर ती जवळजवळ पंचेचाळीस वर्ष त्यांनी ऑल इंडिया रेडिओवरती नोकरी केली त्यामुळे म्हणजे ती गंमत जम्मत कामगार सभा कामगार सभा आता जे काही आवाज आईने इंट्रोड्यूस केले म्हणजे बाळा ते म्हणजे त्यातलं एक मोठं नाव म्हणजे विठ्ठल उमक त्याला म्हणजे आई जेव्हा कामगारांच्या जा कार्यक्रमांमध्ये जायची तर तिकडनं ती असे आवाज मग त्यांना पहिला प्लॅटफॉर्म त्यांनी दिला जगदी कायम विठ्ठल उमग त्याबद्दल बोलायचे त्याचबरोबर आता तुला सांगायचं एक शकुंतला म्हणून गायिका होती तिचं नाव दुसरं वेगळं होतं पण बाबू टांगेवाला माझ्या जीवाचं मैत्र झालं वगैरे ती जी गाणी ऐकलीस तर ह्या सगळ्या लोकांना पुष्पा पाकझरे या लोकांना पहिला प्लॅटफॉर्म माझ्या आईने दिला त्याचबरोबर ती वनिता मंडळ ती आणि लीलावती भागवत ताई आणि माई म्हणून त्या काळातल्या बऱ्याच लोकांना अजून आठवण असेल त्याची किंवा पुन्हा प्रपंच जे बाळकृतडकर प्रभाकर जोशी निलम प्रभू हे सतत जी रेडिओची नाटकं व्हायची त्याच्यात तिचा सहभाग असायचा तर मी पाच वर्षाची असताना पहिलं मी नभोनाट्य केलं ऑबियसली मला लिहिता वाजता पण येत नव्हतं तर माझ्याकडनं डायलॉग पाठ करून घेतले होते आणि तेव्हा पद्धत अशी होती की माईकच्या भोवती लोक असायचे आणि hmm. तसं ते केलं जायचं तर पुभा कादंबरी वैरी नावाची त्या वैरीवरती ते नाटक होतं तर आई मला कडेवर घेऊन अशी उभी होती आणि माझ्या वडिलांचं काम त्याच्यात कमलाकर सारंगांनी केलं होतं आणि असं ते बाळ कुर्तडकर स्वतः होते त्यांनी ते दिग्दर्शितही केलं होतं ते माझं पहिलं नाटक केशव केळकर पुढे जे जेव्हा दूरदर्शन मुंबईत आलं दिल्लीत पहिल्यांदा आलं इंडियात आलं तेव्हा जेव्हा मुंबईत आलं दूरदर्शन आणि मुंबईतनं जेव्हा प्रसारण सुरू झालं तेव्हा रेडिओचा सगळा स्टाफ दूरदर्शनला आला कारण इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्ट मिनिस्ट्री खाली असल्यामुळे hmm. तर त्या आपल्या सगळ्या रेडिओच्या लोकांना रशियाला पाठवून त्यांना ट्रेनिंग आणि माझ्या आईला ते कुठलंही प्रमोशन घेता आलं नाही कारण आम्ही दोघी लहान होतो आम्हाला सोडून रशियाला जाणं ट्रेनिंग साठी तिला शक्य नव्हतं त्यामुळे तिला ते oh. सगळं प्रमोशन रिजेक्ट करावं लागलं पण आई बरोबरचे जे लोक भक्ती बर्वे तेव्हा hmm. ती रेडिओवरती बातम्या हे करायच्या टीव्हीवरती शिफ्ट झाल्या सरोज चंडोला किंवा त्या बरेचसे जे विनायक चास्कर हे जे प्रोड्युसर्स जे पुढे दूरदर्शनवरती आले ते सगळे ओरिजिनली रेडिओवरचे होते रेडिओवरच्याच सगळा स्टाफ पुढे दूरदर्शन आल्यावरती दूरदर्शनकडे वळला पण त्यामुळे काम म्हणजे गम्मत जम्मत सतत केली ह्याच्यामध्ये रेडिओवरती म्हणजे आता तेव्हा क्रॅश वगैरे अशी नव्हती ना तर मग काय करायचं सुट्टीत माझी मोठी बहीण बऱ्याचदा मावशीकडे असायची मग मा आई मला ऑफिसला घेऊन जायची मग कुठे तर मग बऱ्याचदा श्रीनिवास खळे हे माझे सरोगेट्या मदर होते आता ते किती मोठे आहेत तेव्हा माहिती नव्हतं मा त्यांना मी पॉपिन्स काका म्हणायचे कारण ते मला पॉपिन्स द्यायचे तर ते गाण्याचं कुठलं तरी रेकॉर्डिंग चालू असायचं आणि त्यांच्या शेजारी मी अशी बसलेली असायचे तेव्हा आपली आवड नावाचा एक प्रोग्राम व्हायचा रेडिओवर बऱ्याचदा म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड सगळे हे लोक होते मंगेश पाडगावकर पी सावळा हो कसं तेव्हा कसं व्हायचं ह्या आपली <laughs> आवडसाठी पहिल्यांदा गाणी लिहिली जायची ज्याला श्रीनिवास खळ्यांचं म्युझिक दिलं जायचं आणि नंतर आपली आवड तर बऱ्याचदा त्या गाण्यांचा नंतर एच एम बी च्या रेकॉर्ड निघाल्या तर सुरुवातीला ती तिकडे रेकॉर्ड व्हायचे आणि मी काकांच्या शेजारी बऱ्याचदा बसलेली असायचे असे खूप मोठे मोठे दिग्गज लोक रेडिओचे पी एल देशपांडे म्हणा हो, किंवा मंगेश पाडगावकर म्हणा हो, किंवा मला आठवतं आमची जी जनरेशन होती तर आम्ही असा संदेश घ्यायचो म्हणजे नुसती स्वाक्षरी नाही संदेश घेणं असं आमच्या पिढीचं खूप होतं तर एकदा पाडगावकर काका भेटले त्यांनी पहिलं एक असं कडवं लिहिलं आणि त्याच्यानंतर मला वाटतं दोन वर्षांनी त्यांनी त्या पहिल्या कडव्याला बरोबर मॅच होईल असं दुसरं कडवं आणि नंतर तिसरं कडवं असं चार वर्षाच्या पूर्ण कालावधीत अशी कविता त्यांनी माझ्या वही अरे वा। आ, सुरेश भट म्हणजे असे खूप काय संगीतबद्ध वगैरे केली नाही संगीतबद्ध केले नाही पण अशी एक नंतर पुढे प्रकाशित पण झाली त्यांची ती कविता पण मला वाट विश्वास नावाची कविता आहे ती त्या ती पहिली पहिली माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली नाही मला फार लाज वाटते हे बोलायला मला एक आ, भट भटसाहेबांनी त्यांचं पेनही दिलं होतं एकदा तेही माझ्याकडे नाही सो ह्या गोष्टी नाही ठेवल्या गेल्या ठेवायला पाहिजे होत्या सो बेसिकली त्या गोष्टींचे खूप संस्कार झाले लहानपणी आणि वाचनाची आवड त्यामुळेच लागली आमच्याकडे तर इतकी ती मी माझी मोठी बहीण आई पप्पा होते तेव्हा हो पप्पाई चार कोपऱ्यात माणसं सतत वाचत बस लुटून नेलं तरी कळणार नाही इतकं पहिल्यांदा ना पुस्तकात डोकं असायचं सो so, आईमुळे भाषेचे म्हण किंवा मला सूर म्हणजे टोटली असूर बेसूर म्हणजे मला ज्यांना गाता येतं ती गंधर्व वगैरेच वाटतात लोक ती मला नॉर्मल ना माणसंच वाटतात नाही इतकी मी बेसूर आहे पण दो म्हणतो त्याचा थोडासा कान एक ऑल इंडिया रेडिओमुळे कदाचित तयार झाला आणखीन एक पहिलं स्टेज मिळालं काम करायला आणि तेव्हा लहानपणापासून हेच ठरवलं की मला फक्त अभिनय करायचा तर थोडक्यात दोघांचंही बालपण ऐकल्यानंतर हे लक्षात येते की अभिनय या गोष्टीची गोडी तुम्हाला शालेय जीवनातच आणि त्यालाही घरातून पाठिंबा पाठिंबा म्हणता येणार नाही पण किमान वातावरण नाही मला पाठिंबा होता त्याच्याकडे पाठिंबा नव्हता मला पाठिंबा होता तुम्हाला कधी वाटलं अपन... की आपण नाही तुम्ही आता म्हणालात की तुम्ही बँकेत नोकरी करत होतात आणि नट म्हणूनच मला बँकेत नोकरी मिळाली आता बँकेत त्यावेळेला मामा ग्रॅज्युएट झाल्याशिवाय नोकरी देत नस नाही नव्हतं तसं नव्हतं अच्छा माझी गरज नव्हती गरज नव्हती त्यावेळेला मॅट्रिक होतं आणि माझी स्पेशल केस होती मग मा घरामध्ये एवढं वडिलांनी मुसकाड फोडलं एफ टी आयला जायचं नाही आणि बँकेत नोकरी नट म्हणून कशी काय मग मान्य केली कारण बँकेची नोकरी होती हां बेसिकली बँकेची नोकरी होती ना त्याचा साधा त्यांचा हिशोब सगळ्या सगळ्या आई वडिलांचा असेल तो साधा हिशोब त्यांचा बरोबर नोकरी कर आणि काय करायचं ते कर मग करायचं ते कर आणि काय चूक नाही त्यांच कुठल्या बँकेत होतात नोकरी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होतो स्टेट बँक मध्ये होतात मध्ये मी दहा वर्ष होतो दहा वर्षातले मी जवळजवळ पहिले चार पाच वर्ष मी जायचो त्याच्या त्याच्यानंतर मग मी कधी जायचो कधी नाही म्हणजे म्हणजे काय 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 बँकेची बँकेच्या स्पर्धा असायच्या कॉम्पिटिशन आणखी कॉम्पिटिशनमध्ये त्यावेळेला स्टेट बँक एंट्री घ्यायची स्पर्धांमध्ये तुम्ही काम करत मी बँकेच्या स्पर्धांमध्ये काम करतो आणि बँकेच्या स्पर्धामध्ये अशा रीतीने हे झालं की शेवटी त्या बँकेला इतके नाव मिळालं इंटर बँक कॉम्पिटिशनमध्ये कि समजा स्टेट बँकेची नुसती का आहे असं म्हटलं ना की हे संबंध हॉल सगळा सगळं तुडुंब फुटलं जायचा म्हणजे मधल्या मध्ये पण लोक बसायचे बरं हां मग तेव्हा कुठली कुठली नाटकं केली बँकेच्या कारकिर्दीत के बरीच बरीच केली मी मी तुला सांगतो आता म्हणजे काय झालं भियापूर्वी तर बरीच वर्ष झालेली आहे पहिलं मी काय केलं आम्ही पहिलं जेव्हा झालं पहिलं नाटक केलं जेव्हा तेव्हा एकटा म्हणून एक नाटक होतं मग त्यात काम नव्हतं केलं मी बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड होतं सगळं बॅकग्राऊंड लावतो मी समज म्युझिक वाजवणे लाईट बीट जायलासाठी तर ते त्या एकटा एकटामध्ये ती स्टेट बँकेची एकांका इंटर बँकने पाडली बर कॉम्पिटिशनमध्ये हुल्लड करून उडवून लावली पहिल्या वाक्यापासून शेवटच्या वाक्यापर्यंत ऐकलीच नाही कोणी आणि दुसऱ्या वर्षीला आम्ही केलं होतं दिनूच्या सासूबाई राजाबाईमधला एक अंक पहिला अंक आणि त्यात मी केला होता डॉक्टर नाही वा तुम्हाला काय बेस्ट आर्टीचं पहिलं हे प्राईज मिळेल त्याच्यात आणि आमच्या एकांकिकेला पण मिळालं एकांकिकेला तिसरं मिळालं एक कारण एकांकिका काय झालं अंकावरून केली असल्यामुळे त्याला पहिलं प्राईज दिलं नाही mm -hmm. पण मला बेस्ट आणि ते वडिलांनी जेव्हा बघितलं तेव्हा म्हणून त्यांनी त्यांचा विचारच ढासळला चला ते पोरगा काहीतरी करतोय वा 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 रमेशनी केलेली ती केली नाव ज्याने तिची चर्चा बोलबाला फार होता तिचा ती म्हणजे युनिक युनिक झाली म्हणजे त्यावेळेला तू सांगतो बॉक्स बॉक्ससेटमध्ये जिकडे नाटकं चलायची ज्यावेळेला फ्लॅट लावले घर भिंती खिडकी दरवाजा आणि घर ह्याच्यावर काही नाटक व्हायची नाहीत ते एक असं नाटक होतं की आम्ही काळ्या पडद्यावर केलं होतं फक्त बरं आणि त्यात स्लॅपस्टिक्स कॉमेडी स्लॅपस्टिक कॉमेडी आणि मायमिंग बर हे दोन्ही प्रकार एकत्र पूरी कर करून आम्ही पुरी स्टोरी तयार केली होती आणि तो इतकं हिलॅस झाला की त्याच्यानंतर तो कोणाला जमलाच नाही करायला बऱ्याच जणांनी करून बघायचा प्रयत्न केला पण नाही जमला वा पण आम्ही त्याच्या पुढच्या प्रश्नावर येणारच आहे पण मग निवेदित तुमचं असं कधी ठरलं की घरात वातावरण ठीक आहे आईचं अनुमोदन आहे किंवा तुम्ही त्या सगळ्या म्हणजे आईनी तसं स्ट्रिक्टली सांगितलं होतं की फर्स्ट क्लास चुकला तर काम करायला मिळणार नाही अच्छा शिक्षण पूर्ण झालं पण तुम्हाला असं कधी वाटलं होतं की नाही मला अभिनेत्रीच व्हायचं सांगू म्हणजे आता आता बघ कसं लहानपणापासून ना जसं आता माझं निवेदिता नाव हे बबन काकांनी ठेवलंय बबन प्रभू बर वा त्यांची आणि पप्पाची जबरदस्त मैत्री होती तर ह्या सगळ्यांची नाटकं म्हणजे आता दिनूच पळापळा कोण पुढे पळतो ह्या नाटकाचं वाचन आमच्या घरात झालंय पहिलं पहिलं वाचन त्यांनी लिहिल्यानंतर सो ही सगळी नाटकं अशी अक्षरशः पिटात बसून बघितली आहेत ना सातत्याने तुझंही पाशी मध्ये माझ्या आई उषाचं काम करायची तर ही सगळी मग उद्याचा संसार असू दे ते तुझं पाशी असू दे किंवा पप्पा पप्पांची जी नाटकं ती त्यातलं एक नाटक मला असं खूप प्रकर्षाने जाणवतं ज्याच्यात माझ्या आईने किंवा वडिलांनी दोघांनी काम केलं नव्हतं पण आई मला नाटक बघायला घेऊन गेली होती मिजाबाईंचं नाटक होतं अजब नाय वर्तुळाचं बर सुहास भालेकर होते त्याच्यामध्ये आणि त्याच्यात पहिल्यांदा मी भक्ती ताईला बघितलं काम करता आणि तिचं तिचा तो अभिनय बघून म्हणजे मला अजूनही आठवतंय की ते असं ते बाळ घेऊन जात असते असे काट्याकुट्यातनं जात असते अगेन अजब वर्तुळाचा हा त्या काळातला एक वन ऑफ द फर्स्ट एक्सपेरिमेंटल प्ले त्याच्यानंतर मग हा त्यानंतर पुढे पुढे एक्सपेरिमेंटल चौकटी बाहेरची नाटकं व्हायला लागली पण त्याच्यात पण स्टेजवरती काहीही नाही काडीही नाही आणि ती जे काय करत होती ना तर खरोखरच तिने ते असं जंगल तुमच्या डोळ्यासमोर उभं केलं होतं आणि ती तेव्हा मला असं वाटलं की नाही तिच्याकडे बघून की येस ती माझी प्रेरणास्थान होती असं म्हणू शकतोस तू भक्तिताईकडे बघून मी असं ठरवलं था की आयुष्यात येस मला व्हायचं तर मला अभिनेत्री व्हायचं आहे आणि माझ्या नशिबाने माझं पहिलं जे प्रोफेशनल नाटक मी केलं टिळक आणि आगरकर विश्राम बेडेकरांचं त्यांनी लिहिलेलं आणि त्यांनीच दिग्दर्शित केलेलं त्याच्यात तिच्याबरोबर मला काम करायला मिळालं आगरकरांच्या बायकोचं काम करायचं त्याच्यामध्ये आणि ती एक विकेशा विधवेचं काम करायची ती त्याच्यामध्ये त्या काकू अशी एक व्यक्तिरेखा होती तिचं नाव एकच होतं काकू पूर्ण नाटकामध्ये फार अप्रतिम करायची आणि त्यात तिच्याबरोबर वर मला तेवढं एकच मी तिच्याबरोबर काम केलं आयुष्यात आणि त्यात मला तिच्याबरोबर काम करायला मिळालं माझ्या पहिल्या प्रोफेशनल नाटकात जिच्यामुळे मला अभिनय करावा असं एकतर ना आधी विश्राम बेडेकर बापरे त्याच्यात ते टिळक आगरकर त्यांनी लिहिलेलं त्यांनी दिग्दर्शित केलेलं त्यात तुम्ही काम केलं वगैरे आता काय नाटक माहिती का टिळक आणि आगरकर ओरिजिनली ते नाटक डिरेक्ट करणार ते दामू किंकरे त्याच्यामध्येही मी होते हा त्याच्यात टिळक करणार होता विनय आपटे आणि टिळकांच्या बायकोचं काम करत होती रजनी वेलणकर आगरकर होता प्रभाकर पणशीकर मी आगरकरांच्या बायकोचं काम करत होते आणि त्याच्या रिहर्सल झाल्या हा त्या नाटकात जयंत सावरकर त्याच्यातही होते आणि याच्यातही होते ज्यांनी गोपाळराव हो जोशांचं काम केलं आणि नंतर असं झालं की शेवटी काय हे होत नाहीये प्रॉब्लेम होतोय मग साहित्य बेडेकर म्हणाले की आता मीच डिरेक्ट करणार आहे आणि सगळ्या काढून टाकलं का त्या नाटकात फक्त आय मॉज वन जी रिपीट झाले त्या पुढच्या असं केलं होतं काही माहिती ना कदाचित लक्षात नसेल मी होत्या अजूनही आठवते की जेव्हा त्यांच्यावर काम करताना आईनी रणांगण पुस्तक आणतं त्यांचं आणि मला वाचायला लावलं आणि म्हणाली पहिल्यांदा ज्या मोठ्या माणसाबरोबर तू काम करतेस ते किती उत्तुंग आहेत पहिल्यांदा पुस्तक वाच तसंच बाळुताई बेडेकर म्हणजे त्या विभावरी शिरूरकर नावाने तेव्हा खूप स्फोटक लेखन त्यांनी ले, केलंय कळ्यांचे निश्वास किंवा असे बरेच तर ती पुस्तकं पहिल्यांदा आईनी मला आणून दिली वाचायला की ह्या दोन व्यक्तींबरोबर तू काम करतेस ते कोण आहेत ते पहिल्यांदा तुला कळलं पाहिजे आणि मग एक झाड दोन पक्षी हे मला वाटतं त्यानंतरच त्यांनी दिलं जात तर त्या तर त्यांचा सा सहभाग समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण त्यांनी एक वाचनाला वेगळी दिशा दिली त्यांना मी काका म्हणायचंय आणि मला ऑलमोस्ट अडॉप्ट केल्यासारखं होतं त्यांच्याकडे तर नाटक हा वाङ्मयाचा एक प्रकार आहे जो वाचला पाहिजे नाटक म्हणजे नुसतं बघण्यासाठी असं नाही जसं तुम्ही कादंबरी वाचता जसं तुम्ही आत्मचरित्र वाचता त्याचबरोबर नाटक हा सुद्धा एक वाङ्मयाचा प्रकार तुम्ही वाचला पाहिजे बऱ्याचदा तो मोठ्यांनी वाचला पाहिजे वाचला पाहिजे अरे ते धाक तुमची प्राज्ञा नाही तुमच्या त्यांच्या समोर काही आगावपणा कराल किंवा बेशिस्त राहाल किंवा काय अशा राहणं टोटल त्यावेळेला एकंदरीत इंडस्ट्री त्यावेळेला शिस्त होतीच शिस्त होती आणि दरार होतो माणसं वकू होती अजब न्याय वर्तुळाच्या वरून मला एक सांगावीची गोष्ट वाटते की हो। या नाटकामुळे माझं नशीबच पालटलं कसं काय हे जे नाटक पहिल्यांदा ना माझ्याकडे मी करणार होतो माझ्याकडे आलं होतं सुहास भालेकरचा रोल मी करणार होतो बर मग तर मला तर विहित्य संघ प्रोड्यूस केलं होतं ते विजयाबाई करत होते त्याने विचारलं की म ते जे असं आहे अजबदासाचा जो रोल आहे मेन रोल आहे तो तू करायचा म्हटलं कधी कधी करणार मी जेव्हा बँकेत होतो कधी कधी करणार काय आहे चौदा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबरला त्याचा जर्मनीचा आपला प्रयोग आहे त्यावेळेला आपल्या जर्मनीत आपल्याला जायचं आहे तर मी म्हटलं नाही हो त्यासाठी तुमच्या रिहर्सल्स करून त्यासाठी परत जन्मानी मला एवढी रजा नाही मिळणार मी नाही करू शकत म्हटलं मला नाही करायचं आहे आणि मी ते सोडलं नाटक मी ते सोडलं आणि मला त्याच डेट्समध्ये मला पांडू हवालदार मिळेल <laughs> अजब न्याय वर्तुळाचा लक्षात घ्या अजब न्याय वर्तुळाचा <laughs> <अजब न्याय वर्तुड़ासा। laughs> हे नाटक केलं नाही आणि त्या तारखांमध्ये पांडू हवालदार आणि त्या संबंध चक्रच बदलून गेलं लाईफचं खरं राजब न्याय वर्तुळाचा येतो मंडळी आता मी मगाशी सुरुवातीला जे एक हलकासा उल्लेख केला की एखाद्या माणसाचं कर्तृत्व कसं असावं कसं असतं की ज्यांच्याबरोबर काम केल्यामुळे अनेक लोकं मोठी झाली आता ह्यातलं एक असं एक नाव आहे की जे नाव ऐकल्यानंतर तुम्हाला साधारणतः झिंझण्या येतील किंवा तुम्हाला तोंडाचा असावा असाव असेल की एक असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं एक नाव आहे जे नाव ऐकल्यानंतर आज त्या व्यक्तीला या भूतलावर कुणीही ओळखत नाही असं नाही ज्यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये अलौकिक अभूतपूर्व अशी कामगिरी त्यांनी केलेलीच आहे त्याच्यासाठी त्यांना जग ओळखतं आणि त्याच्याही बरोबरीनं त्यांच्या कमेंट्रीसाठी आपण आजही टी व्ही समोरून हलत नाही ज्यांच्या वक्तृत्वावर त्यांच्या ॲनालिसिसवर मी त्या माणसा आता एवढं सेळ सांगितल्यानंतर मी वेगळे काही बोलायची गरज नाही त्या माणसाच्या त्या माणसाला एवढं मोठं बनवण्यामध्ये सुद्धा किंवा तो माणूस एवढा नामवंत होण्यामध्ये सुद्धा अशोक सराफ यांचा हातभार आहे कसा तो आपण ऐकूया आणि ही व्यक्ती म्हणजे कोण ज्यांच्याबरोबर अशोक सराफ यांनी काम केलं ते नाव म्हणजे सुनील गावस्कर लिटिल मास्टर सनी सुनील गावस्कर सुनील गावस्कर सुद्धा आपण मोठं केलं नाही <laughs> तर मी, मी काम केलं त्याला कोण मोठा करणार तो स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झाला <laughs> तो <laughs> मोठाच होता पहिले मला आता कळतंय की कमेंट्री आणि हो वगैरे हे सगळं एवढं नाव म्हणजे क्रिकेटच्या कारकिर्दी जितकी वर्ष खेळले त्याच्यापेक्षा दुप्पट कारकिर्द आता त्यांची कमेंट्री मध्ये झाली आणि नंबर एक च नाव जगात नंबर तुम्ही तो आहेच ब्रिलियंट मुळात तर त्या गावस्कर यांच्या बरोबर आपण आम्ही काम केलं आहे ही काय भानगड आहे ही काय आम्ही एका ठिकाणी राहायचो ना तो बाजूच्या वाडीत राहायचा मी आमची दुसरी बिल्डिंग त्याची माझ्या समोरच बिल्डिंग बरं तर आमच्या ना आपापसात तिकडे क्रिकेट मॅचेस व्हायच्या दर रविवारी बार असं मी या मॅची या याच्यावर त्या वाडीवर या वाडीवर त्या तिकडून दुसऱ्या बिल्डिंगवर वरती फॉरजेट हिल फॉरजेट हिल जो प्रकार ब ब हे होती जागा तिकड तिकडचे लोक दत्तात बिल्डिंग बाजू अशी सगळी टीम्स होत्या त्यावेळेला दरवारी कॉम्पिटिशन आणि त्याच्यात तो खेळायचा आमच्या तिकडून मी पण खेळायचो मी होतो याच्या पलीकडे या, या। लिहून घ्या सगळं तुम्ही आताच की काय काय हे गरज असत मी पण होतो करेक्ट एवढं झालं बस झालं की मी, मी होतो त्याला तो होता आणि तुला सांगतो आम्ही त्यावेळेला आम्ही खेळायचो आम्ही वाडीवाडी आणि तो इतका आधी हो। तो एवढा लिटल मास्टर तो ज्या पद्धतीनं खेळायचो ना आई शपथ आम्ही ना आम्ही असे बघत बसतो बॅटिंग असली की तस आम्ही त्याच्याकडे बघत बसायचो आणि तो ज्या पद्धतीने बॉल कवर ड्राईव्ह आणि करायचा वरती उचलून त्याने त्याच्या बिल्डिंग मधल्या जवळजवळ सगळ्या काचा फोडून टाकलेल्या आहेत तो मार पडला असल्यामुळे त्याने नंतर कधी सिक्स मारली नाही त्यामुळे ग्राउंड ग्राउंड शॉट किती सॉलिड होते कवर ड्रायव्हज काय किती सुंदर होते ते बद्दल बोलायचं काय मग ते त्यावेळेस ते आम्ही बघत बसायचो आणि आम्ही फिल्डिंगच विसरायचो आम्ही कोणीच नव्हतो त्यावेळेला पण तो त्यामुळे तो क्रिकेट पण आम्ही क्रिकेट खेळायचो कारण तो छंदच होता त्यावेळेला चिखलवाडी ग्रुपचा की क्रिकेट खेळणे वरती तिकडे आमच्या तिकडे फर्जी ठिल्ला आणखी एक स्टार होता त्याचं नाव सुधीर नाईक बरं हां त्याच्याबरोबर आम्ही खेळायचो इकडे इकडे सुभाष आंबी शरद हजारे एक एक हे असे एकशे एक क्रिकेटर्स होते सगळे आणि त्यामुळे बाळ लहानपण हे परत क्रिकेटमध्ये पण होतं त्यावेळेला पण आणि त्यावेळेचं काय झालं त्यावेळेस आमच्या दुसरी ना आम्ही एका साने गुरुजी कथामालेत आम्ही होतो तळे कसं हे घ्यायचं क्लास असायचा त्या क्लासमध्ये एक नाटक बसवायचं ठरलं रेडिओ प्ले बर आणि तो होता असा लहान लहान मुलांचा सुद्धा आणि त्यात मी आणि सुनील मी दोघांनी काम केलं होतं वा कमाल आणि सुनील तुम्ही आता ते हे आठवत नाही पण मला वाटत सुदाम शेठ असं काहीतरी नाव होतं कोणाचं त्याचं का होतं का माझं होतं मला आठवत नाही पण एवढंच मला आठवतं पण त्यावेळेस सुद्धा डायलॉग म्हणण्याची त्याची जी पद्धत होती ना ती इतकी चांगली होती ना म्हणजे मला असं वाटायचं म्हणजे त्यावेळेस वाटायचं की कुठून कसं काय येतं या माणसाला मुळची एका विषयातली हुशारी असली की ती प्रांत नव्हे तो असतो तो प्रांत नव्हे तरी देखील तो अतिशय छान काम करायचा त्याने आणि मी मिळून एक नाटक केले गुरुदक्षिणा ना नावाचं बरं त्याचा फोटो अजूनही अवेलेबल आहे त्यात तो कृष्ण आणि मी बलराम बघा कृष्ण बलरामाची ही जुडी तुम्ही बघितली किती हा असं काय मी जरी चित्र असं काढा मी कृष्ण बलराम आणि एक सुनील गावस्कर कृष्ण आणि बलराम अशोक सराफ हे <laughs> मी ए, मी, मी वय वर्षी आठ तो वय वर्ष सहा वा पण हे सुनील गावस्कर ते ना आठवत का आठवत त्याने माझ्या फोटो माझा ठेवला होता जपून तो वा आणि तो वेळ झाला तो छापलेला आहे पुस्तकात सनी डेज मध्ये तो फोटो आहे अजून म्हणजे मलाही माहित नव्हतो फोटो तो कुठे आहे तो फोटो आहे माहित कुठे माहित नव्हता पण त्याने त्याच्या आईने जपून ठेवला होता तो प्रश्नच नाही मी आता तुमच्या कारकिर्दीबद्दल ये तिकडे येतो आपण व्यावसायिक अभिनेता म्हणून काम करावं हो। अभिनय ही व्यवसाय म्हणून कला निवडावी बँकेत नोकरी करत तर उत्तम विनासायास पगार महिन्याच्या महिन्याला पडत होता तर त्याच्यावर लाथ मारून एक निश्चित महिन्याचा पगार ह्याच्या जर की शाश्वती मराठी माणसाला दुसरी कुठली नाही अगदी बरोबर तर त्याच्यावर पाणी सोडून आपण ह्या बेभरोशी अभिनयाच्या क्षेत्रामध्ये व्यवसाय म्हणून हे हा निर्णय कधी घेतला कसा घेतला का घेतला अगदी खरं आहे तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे बेभरोशाचाच व्यवसाय होता आणि आता तर तो, तो जास्ती झालेला आहे त्याच्या आधी तर काय विचारायलाच नको म्हणजे प्रश्नच नव्हता की इतका बेभरोशाची की त्यात कोणी पडूच नाही अशा रीतीचा होता मी जेव्हा पहिल्यांदा गेलो मी पहिल्यांदा जेव्हा पांडू हवालदार पिक्चर केलं पांडू हवालदार पिक्चर केल्यानंतर ते पिक्चर पहिल्या शो मध्येच हिट झालं म्हणजे तुम्ही अजब न्याय वर्तुळाचा नाटका गेली आणि पांडू हवालदार केला तो तुमचा पहिला सिनेमा त्याच्यात कसं काय काय मिळालं तुम्हाला माझे काही रिपोर्ट आले असतील आणि माझं नाटकाच्या ना, ना। ना। ना प्रयोगाचे रिपोर्ट वर दादा कोणकांना वाटलं असेल किंवा माझं नाव अरुण कर्णकी त्यांचा असिस्टंट बरोबर आणि त्यांचे पब्लिसिस्ट जे होते नंद किशोर कलगुटकर त्यांनी त्यांना सुचवलं होतं दोघांनी एकाच वेळेस माझंच नाव सुचवलं पांडू हवालदार त्याचा हिट झालेला पहिला सिनेमा असला तरी पहिला सिनेमा दोन्ही घरचा पाहुणा हा ते गजानन जागीरदारांनी केलेलं बरं हा म्हणजे मी केली सुरुवातच माझी फार मोठ्या लोकांकडे झाली मोठं ना मोठं ना मोठं ना प्रश्नच नाही म्हणजे मला त्यांनी बोलवलं बघू मला त्यांनी सिनेमात काम करलं विचारलं ज्या कल्पनेने मी हादरलो स्वतः उत्तम दिग्दर्शक स्वतः नट नट अनेक सिनेमे केले तर तो तुमचा पहिला सिनेमा पहिला सिनेमा आणि त्यांनी मला विचार एक दिवशी काय झालं मी आमच्या कॉम्पिटिशनच्या नाटकामध्ये मी लायटिंग करत होतो मध्ये तर मी लाल माझ्या रूम रूममध्ये मी ॲडजस्ट करत असताना इतक्यात मला कोण राहिलं हे तुला ते हे बोलवतं गजाननराव जागीरदार तुला बोलवतात म्हटलं मला मला कसं बोलवतात कारण की गजानन जागीरदार त्यावेळेस जज होते कॉम्पिटिशनला त्या ते जज होते तर त्यांना तिकडे कसं मला कसं होतं ना माहीत नाही भाऊ तो बरं 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 ठीक आहे मी सगळे सगळे काम केल्यानंतर मी इंटरव्हलमध्ये गेलो जागीरदार बसले दात मध्ये गेस्ट रूममध्ये नमस्कार मी अशोक सरफ सिनेमात काम करणार काय तुझ हा प्रश्न आयुष्यात कोण मला विचारल्याचं मला अजिबात वाटलं नव्हतं कारण सिनेमात काम करणं ही इमेज त्यावेळेची वेगळीच होती वेगळीच होती आमच्यासारख्या चेहऱ्यालाच म्हणेन मी <laughs> <laughs> कोणी सिनेमात काम देईन असं मला कधीच वाटलं नव्हतं म्हटलं म्हणजे काय करणार ना तर घरी आहे एकदा आमच्या मग मी त्यांच्या घरी गेलो कॅडल रोडला राहायचे ती बघा काय काय केलं नाही म्हटलं मी नाटकातून काम करतो वेगळं अच्छा 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 याच्यात असं मी त्या काटदेरेंच्या ना नाटकावर मी घेतलं शिंगावर मी पिक्चर करतो आहे दोन्ही घरचा पाहुणा नाटक बघितलं होतं मी ते आणि ते मला रोल पण माहिती हो मा, होता त्यातल्या त्या जो सॅनिटरी इन्स्पेक्टरचा रोल आहे तुम्ही करायचा करणार का करणार ना म्हणजे काय म्हणजे मा बघा ते तुला सांगतो पिक्चर

हा तर मी काय म्हणतो तर मी काय म्हणतो काय मी कुठपर्यंत आलो होतो सिनेमाचं काम आलं होतं हा मी मी म्हटलं मी म्हटलं हो मी करणार ना काम करणार करणार पैसे किती घेणार म्हटलं माहीत नाही मला पैसे कि किती घेतात काय मला काय माहिती नाही त्यावेळेस पैसे मिळत पण नव्हते आणि पैशाची व्हॅल्यू पण सॉलिड होती काही मिळत होतं आणि ह्या साध्या एक दहा तो दहा पंधरा मिनिटाचा रोल होता त्यासाठी पाचशे रुपये देईन चालेल दोन महिन्याचा पगार चालेल <laughs> मला तुम्ही किती देता याच महत्वच नाही तुम्ही मला काम देता हेच खूप आहे तुमच्यासारख्या माणसाकडे काम करून म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे ब्रेक आणि ते पिक्चर ते पिक्चर हिट पिक्चर आहे त्यावेळेला त्यावेळेला डबघाईला आलो होतं मराठी मी सिनेमाचं हे त्यावेळेला ते लाग आलेलं ला पिक्चर सत्तर सालात ना मराठी पिक्चर चालत नव्हते हो त्यावेळेला म्हणजे खाली आला होता इंडस्ट्रीचा त्यावेळेला हे पिक्चर पहिलं लागलं ला ते मेट्रोला लागलं ला ला। बर आणि मेट्रोला चार आठवडे हाऊसफुल होतो पिक्चर अरे वा पुण्याच्या नटराज नावचं पुण्याला एक थिएटर होतं एअर कंडिशन मोठं थिएटर तिकडे तिकडे चार आठवडे हाऊसफुल असं पहिलं पिक्चर माझं मोठ्या थिएटरला लागलं मोठ्या दिग्दर्शकाकडे काम केलं मी अशी सुरुवात झाली माझी पण त्याच्यानंतर काय झालं मी काम करण्यास झालं कारण काय काय झालं मी ते बघितल्यानंतर मला कळलं की नाही तुझं काहीतरी चुकतं आहे हे तू काय करतोस ते काय बरोबर नाही आहे सिनेमात असं अशी ॲक्टिंग नसते सिनेमात तुम्ही स्टेजवरची ॲक्टिंग करताय ते नाही चूक आहे तुम्हाला कॅमेरा म्हणजे हे काय कळलं पाहिजे आणि मी कॅमेरा हे काय लक्षात घेतलं पाहिजे त्यासाठी काय करायला पाहिजे याचा चार दिवस चार वर्ष मी स्टडी केला बर म्हणजे काय केलं स्टडी म्हणजे काय असतं कॅमेरा सेन्सिटिव्ह से 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 आहे तो तुमच्या बारीक बारीक एवढ्या गोष्टी टिपतो तेव्हा तुम्ही एक्सप्रेशन कुठपर्यंत द्याल हे तुम्हाला ठरवायला पाहिजे तुमचं डिस्टन्स तुम्ही ठरवायला पाहिजे तुम्ही बोलताना कसे पडतो तुम्ही लाईट तुम्हाला कसं घ्यायचं कळला पाहिजे बरोबर तुम्हाला कोणाशी तुमच्या समोरच्या माणसाचं स्टेटस काय तुम्हाला कळलं पाहिजे त्याची योग्य तो म्हणजे वय काय आहे त्याचं लक्षात घेतलं पाहिजे त्या हिशोबाने तुम्हाला काय करायचं ते करायचं असतं हे सगळं मी ठरवत गेलो त्यावेळेला मी चार वर्षात मला जेवढे पिक्चर आले मी एकही एक पिक्चर मी करणार नाही म्हणून सांगितलं हो हो मला नाही करायचं म्हटलं मला माहीतच नाही काही आणि ते पिक्चर पण असे होते की एक सीन आहे दोन सीन आहे जर पाच दिवसा नाही मग मला करायचंच नाही मग करायचंच नाही आणि त्यामुळे मी पांडू हॉर मी फ्रेश इंट्रोड्यूस झालो आणि बघता बघता लोक म्हणतात प्रसिद्धी प्रसिद्धी मिळते लोकांना काय प्रसिद्धी काय आहे बॉ प्रसिद्धीचं काय समजत नाही माणसाला प्रसिद्धी कशी मिळते आणि किती वेळात मिळते याचा अनुभव मी घेतला आहे नाही मला ते तुम्हाला विचारायचंच होतं हा। की पहिलाच सिनेमा एवढा दणदणीत यशस्वी त्या दादा गोंटके आणि मुख्य म्हणजे आता तो सिनेमा इतक्या वर्षांपूर्वी झालेला आम्ही आमच्या शालेय जीवनामध्ये जुने सिनेमे बघायचे आणि तेव्हा री अनेक ला सिनेमे लागतच होते आता बंदच आहे तर कोणाला सांगितलं तर पटणार पण नाही की जुने सिनेमे री लागतात त्यावेळेस आम्ही सगळे जुने सगळे हिंदी आणि असे सिनेमे सगळे री मध्येच पाहिलेलेच आहे इवन सुद्धा पांडू हवालदार सुद्धा असाच बघितला होता तर त्यावेळेला बघितल्यानंतर असं दिसतं की दादा कोणके अशोक सराफ आणि हे आमची ओळखच तुमची अशी होती प्रतिमा अशी होती की अरे स्टार ॲक्टर राईट फ्रॉम द बिगिनिंग तर पहिल्याच सिनेमात एवढं दणदणीत यश मग आपण प्रसिद्ध झालो असं तुम्हाला कधी जाणवलं कारण न काम करत असतात पण सेलिब्रिटी वलय जे येतं नाही ते काय असतं ते मला असं म्हणजे अचानक कळलं काय झालं प्रीमियर होतं त्या पिक्चर सिनेमाचा पांडू हवालदारचा कोहिनूर थिएटरला म्हणजे आता नक्षत्र जे आहे ना ते पहिलं कोहिनूर तिकडे होता तर सहाचा शो होता प्रीमियरचा शो हाऊसफुल शो मी गेलो आत्म माझ्यावर माझा भाऊ होता धाकटा सुभाष आम्ही दोघे बरोबर गेलो ढुंकुनी कोणी बघितलं कोणाला ना माहीतच नाही हा काय आहे नट आहे म्हणून बरं ते जे चित्र होतील किंवा पोस्टर होतील त्याच्यावर मग कळत नव्हतं की हा नट आहे म्हणून मी आपलं गेलो आतमध्ये निळा तो वेगळ्यांचं हे होत किंमतच नाही ना परत दुसरी गोष्ट आज बस मी बसलो सिने मी सिनेमा झाला हे लोकांनी डोक्यावर घेतलं हे हा हऊ हा हऊ धमाल झाली मी बाहेर पडलो आणि बाहेर पडलो आणि मला बाहेर पडायची मुश्किल झाली तेव्हा मला कळलं की प्रसिद्धी म्हणजे काय असते लोकांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी कित्येक वर्ष लवत मला तीन तासात मिळाली तीन तासात नाही म्हणता येणार आहे त्याच्या आधी वर्ष प्रसिद्धी लोक ओळखत होते ना पण एक सर्कल लिमिटेड होतं ना सेलिब्रिटी हे म्हणजे कुठल्या कुठे ले निघून गेले एकदम प्रेक्षकांनी डोक्यावर घेणं जे आहे आणि तुला सांगतो त्याच्यानंतर मला मागे वळून बघण्याचा चान्सच नाही मिळाला पण निवेदित होते तुम्ही कधी निर्णय घेतलात की आपण आता व्यावसायिक अभिनेत्री म्हणूनच काम करायचं आहे तसं दुसरं काही करायचंच नव्हतं आणि मी खूप म्हटलं तसं नशिबवान होते आधी लहानपणी जेव्हा मी लिटल थिएटर बालरंगभूमी सुधाताईंच्या सुधा करमरकर या माझ्या पहिल्या गुरु पहिल्यांदा त्यांच्या थिएटरमध्ये काम करायला सुरुवात केली आणि नंतर जसं म्हटलं तसं पहिलं माझं टिळक आणि आगरकर हे प्रोफेशनल नाटक आलं आणि त्यानंतर म्हणजे टिळक आणि आगरकर आलं असेल कधी एटी वनला आलं असेल एटी वन एटी टूला त्यानंतर मी नाटक केलं अखेरचा सवाल जे रिवाईव्ह केलं होतं अखेरचा सवाल तेव्हा शिला गुप्ते यांनी विजयाबाईंचा रोल केला होता आणखीन अरुण जोगळेकर होतेच त्यांनीच तेव्हा ते नाटक बसलं होतं कांतीमढी मढी यांनी कांती ती गुजराती म्हटले गुजरातीतले खूप मोठे नावाजलेले ना। दिग्दर्शक होते तर त्यांनी ते करता करता मला म्हटलं निवेता तू गुजराती मी करलो काम मी म्हणते मग अमे ना पंखी या नावाचं सवालच गुजराती हे होत तो। तो मी मैं तू गुजराती <laughs> नाही बोल सकती म्हणजे नाही मी शिकवतो ना तुला आणि पद्माराणीजी ज्या सरिताजी सरिता जोशी बहीण त्यांच्या बरोबर मी ते गुजरातीत त्याचे प्रयोग केले गुजरातीत मला वाटतं मी जवळजवळ दीडशे प्रयोग केले त्या नाटकात पण माझा ना गुजराती थिएटर खूप मला अटकाली त्याच्यानंतर आम्ही बरफता पंखी नंतर अरे पण ते काहीतरी मला विचित्रच वाटायचं म्हणजे जेव्हा मी <laughs> काम करायचं तेव्हाच आताची गुजराती रंगभूमी वेगळी असेल कदाचित म्हणजे कसं माहिती एक तर प्रेक्षकांमध्ये पण थोडासा लाईट असायचा आणि असे ना एकमेकांशी बोलतात बोलता ते इकडनं काहीतरी पास होतो तुला मी माझा अनुभव सांगते म्हणजे आपल्याकडे कसं नाटक सुरू झाल्यावरती अर्धा तास जरा तरी माणसं येत असतात तिकडे आणि सतत तो आवाज प्रेक्षकांमध्ये एक तर तुला मी सांगते प्रयोग मी कधी विसरणार नाही अखेरचा सवाल म्हणलं शेवटचा एका कॅन्सर झालेल्या मुलीची ती गोष्ट आहे आणि तिची शेवटची जी सोलकी आहे जेव्हा ती आईला म्हणते की नाही तुम्हाला ऑपरेशन करणार मला असं तिला आंधळ झालेली आहे तिचे केस गेलेले आहेत आणि ती व्हीलचेअर मध्ये बसून एक मोठा पॅसेज आहे अप्रतिम पॅसेज आहे तो आणि तो खूप असं म्हणजे इमोशनल होऊन बोलायचंय तर पहिल्या रांगेत एक बाई बसल्या होत्या त्या स्वेटर भेणत होत्या <laughs> बर त्यांचे कदाचित त्या टाके मोजत हो असतील उलटे सुलटे चार उलटे पाच सुलटे वगैरे <laughs> त्या आणि असं गेलं तिकडे त्यांच्याकडे तर त्यानं म्हणजे त्यांना माझ्या माझ्या बोलण्याचा त्याला त्रास होत होता स्वेटर विणताना किती असं करून त्या स्वेटर विणत होत्या नशीब असं बोलले नाहीत काय त्रास होतो या नाटकाचा म्हणजे मला इतका त्या प्रयोगानंतर त्रास झाला किती झाले होते या खूप अशी खूप संतापी खूप आगाऊ आणि अशी खूप काय म्हणू आता मी खूपच माइल्ड झाले आहे काय म्हणजे <laughs> क्रियापद क्रियापद ऐकायचंय होते, आहे, होते, होते, आहे, होते। काय नक्की तेवढी नाही राहिल आता तेवढी नाही राहिल्या सो मला इतका त्रास झाला संशयाचा फायदा देतो <laughs> त्याच्यानंतर लिटरली वीस प्रयोगात ते नाहीच म्हणजे पुढचे दौरे बिवरे पण मी त्यांचे गेले नाहीत पण त्याच्यामधला पद्माराणीजींबरोबर काम करायचा जो अनुभव होता अरे अप्रतिम काम करायच्या म्हणजे असं बघता बघता जे त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं ना इतकं शिकले मी त्यांच्याकडनं मी असं ग्लिसरीन वगैरे घालायचे तर त्या एकदा मी त्यांना म्हटलं कसं तुम्ही करू शकता असं कशा रडू शकता तर त्यांनी मला असं सांगितलं होतं एकदा काही नाही मी ना असे काही माझे दुःखद प्रसंग आठवते आयुष्यातले आणि म्हटलं तुम्ही काम करता करता तुम्हाला आठवतात आठ ते तुम्ही नाही मला त्या इमोशन डोक्यात असतात मी अख्खा प्रसंग नाही आठवत तेव्हा ज्या त्या माझ्या इमोशन डोक्यात असतात आणि त्या इमोशन्स मी आत्ताच्या इमोशन्स मध्ये मिक्स करते जे आत्ता एक आई म्हणून मी काम करते कारण mm. त्या मला नेहमी म्हणायच्या की कधीही ना कम्प्लिटली कुठलाही नट असं जे म्हणतात ना, ना की तुम्ही स्वतःला विसरून काम करणं असं होऊ शकत mm. कारण आपल्याला दुसऱ्याचा क्यू लक्षात ठेवायचा oh. समोरच्या नटाचा लाईट बघायचा आहे मला इथपर्यंत जाते ते बघायचं हे सगळी अवधानं तुम्हाला सांभाळायची असतात तेव्हा टोटली स्वतःला विसरून का होऊ शकत नाही मग त्याच्यामध्ये तुम्ही कसं काय इमोट करू शकाल तर शेवटी म्हणजे कसं असतं ना एक खूप छान तरी मला उदाहरण दिलं असतं तुम्ही जेव्हा दुसऱ्याकडे जाता सांत्वनासाठी जाता त्याच्याजवळ बसता त्या माणसाचं कोणीतरी जवळचं मनुष्य गेलं असतं तुम्हाला पण दुःख झालेलं असतं पण ते तुमचं दुःख नसतं ते त्या व्यक्तीचं दुःख असतं तसं नटाचं दुःख असतं जेव्हा तुम्ही त्या ऍक्टरचं दुःख किंवा त्या कॅरेक्टरचं दुःख अनुभवता कितीही म्हटलं तरी ते तुमचं स्वतःचं दुःख नसतं कुठेतरी तुम्ही बाजूला राहून ते दुःख किंवा तो आनंद अनुभवत असता तशा रीतीने तुम्ही त्याच्याकडे बघितलं पाहिजे पण त्यालाच तर अभिनय म्हणतात एक्झॅक्टली त्या गोष्टी मी पद्माराणजीकडनं शिकले आणि तो ते नाटक मी त्यांच्या बरोबर केलं आय एम व्हेरी ग्रेटफुल टू कांती मढिया की त्यांनी मला ते गुजराती नाटक करायला सांगितलं जेणेकरून मी त्यांच्या सान्निध्यात आले आणि फार अप्रतिम ऍक्ट्रेस होत्या ग्रेट अभिनेत्री ग्रेट वुमन शी रिअली लव्ड मी आणि इट वॉज अ व्हेरी ग्रेट जर्नी मग ते तुमचं व्यावसायिक हे गुजराती तेवढं एकच नाटक केलं मी त्याच्यानंतर मी नाटक नाही केलं पण पहिलं जसं म्हटलं टिळक आणि आगरकर लगेच मला मिळालं अखेरचा सवाल इमिजिएटली मला खूप छान नाटक मिळते म्हणजे प्रेमाच्या गावा जावे जे चंद्रलेखेचं नाटक होतं त्याच चंद्रलेखेचं म्हणजे मी दहा वर्षाची असताना दोन प्रोफेशनल नाटकं केली होती पहिली नाटकं म्हणशील तर ती दोन तेव्हा मी दहा वर्षाची होते एक म्हणजे अमृतवेल नावाचं नाटक होतं विस खांडेकरांच्या अमृतवेल कादंबरीवरती मधुसूदन कालेलकरांनी लिहिलेलं नाटक होतं त्याच्यात अरुण सरनाईक कानन कौशल पुरुषोत्तम बाळ डायरेक्टर पुरुषोत्तम बाळ डायरेक्टर होते आणि त्याच्यामध्ये आशा पोद्दार नंदा पातकर म्हणजे इलाचे वडील इला भाटेचे आणि खूप अप्रतिम नाटक होतं ते आणि माझा तो रोलही खूप छान होता त्याच्यातला त्याचबरोबर दुसरं मी नाटक केलं हे बंध रेष माझे जे मधुकर तोरणमलांनी डिरेक्ट केलं होतं ते नाटक म्हणजे रणजित देसाईनी लिहिलेलं नाटक आणि त्यातल्या माणसांची नावं घ्यायची तर पंडित वसंतराव देशपांडे दे। रामदास कामर <laughs> जितेंद्र अभिषेकीनी म्युझिक दिलं होतं शांता शेळकेंची गीतं होती आणि असं ते नाटक होतं हे बंधरेशमाचे ज्याच्यामध्ये बकुळ पंडित म्हणजे आताचे अलकतंदा वाडेकर oh. माजीकर ज्योत्स् मोहिले गणेश सोळंकी माझे वडीलही त्याच्यात होते so, सो असं त्या नाटकामध्ये कसा प्रसंग होता ते हिंदू मुस्लिम दंगलीवरती नाटक होतं आणि ते त्या वाड्यात येतात तर ते ना गुंड जे होते जगन्नाथ कांदळगावकर वगैरे तुला आठवत तर ते सगळे गुंड त्याच्यातले तर ते ना मला असं फेकायचे अक्षरशः इकडून तिकडून असं फेकायचं ते एकदा फेकताना ना अशी झाली की त्यांच्या हातात फक्त माझा पाय आला आणि पूर्ण अशी खालती पडले त्यांचा थोडासा अंदाज चुकला आणि एक असा खेळा होता त्याच्याजवळ तो लिटरली इट वॉज एक एका इंसाच्या अंतरानी माझ्या डोळ्यापासून तो लांब होता म्हणजे कांदळगावकर काकानंतर जेव्हा प्रेमाच्या गावा मी केलं तेव्हा त्याच्यात त्यांनी माझ्या वडिलांचं काम केलं होतं मला बघून नेहमी म्हणायचे मला तुला बघितलं की मला ती तो प्रसंग अजून आठवतो सो so, अशी ती दोन प्रोफेशनल नाटक मी दहा वर्षाची असताना केली होती तर हिस्टॉरिकल नाटक पण मला एक करायचं होतं आणि मला ती संधी मिळाली ते म्हणजे ही श्रींची इच्छा नावाचं जे नाटक होतं ज्याच्यात निकते काका शशिकांत निघते माधवराव करायचे त्यात काही प्रयोग मला रमा करायला मिळाली वाहतोही दुर्वांची जोडी करायला मिळाली नंतर प्रेमाच्या गावाजावे नंतर नाईनटीन एटी फोरमध्ये मध्ये आणि येजु जिंदगी ह्या दोन गोष्टी एकत्रित माझ्या आयुष्यात आल्या जिंदगी काय हो आणि धूमधडा गाई Yes. प्यार के रिमेक आणि एकमेव रिमेक हिंदीतला मराठी यशस्वी झालेला एकही दुसरा कुठलाही रिमेक यशस्वी नाही झाले आणि आम्ही योगायोगाने आधी प्यार के बघितला होता आणि मग धुमधडाका बघायला गेल्यानंतर ते असं होतच ना की आपण त्याची प्रत बघतोय पण तेवढंच आम्ही एन्जॉय केलं कारण त्याला मराठी मराठीचं म्हणून एक हे त्याचं मराठीकरण त्याचं झालेलं होतं देऊळ गावकर त्यांनी त्याचं मराठीकरण इतकं सुंदर केलं होतं नाही आणि कास्टिंग पण इक्वी हो तिकडे हो, हो। प्रकाश इकडे शरद तळोळकर म्हणजे हो। काय बोलायचं शरद काका म्हणजे आणि सगळं जीवन तुमचा रोल लक्ष्मीकांत बेर्डे मी ना नाईन्टीन एक सिनेमा केला होता माझा पहिला सिनेमा घरचा भेदी म्हणून ज्याच्यामध्ये महेश कोठारे व्हिलन होता त्या सिनेमामध्ये आणि माझा हिरो होता किशोर जाधव आणि हो। तेव्हा ना असा एक त्यांनी शॉर्ट बघितला जेन्मा महेशच्या आई त्यांना मी जेन्मा म्हणतो आणि आय रिअली हो लव्हर त्या अशा बसल्या होत्या आणि मला महेश मला निवेदिता खूप छान काम केलंस मी करणारे डिरेक्ट सिनेमा प्रोड्यूस करणार तेव्हा मी नक्की तू माझी हिरोईन जे त्यांनी त्यांनी कबूल केलं दोन धडाका मध्ये पहिला सिनेमाचं त्यांनी प्रोड्यूस आणि डिरेक्ट केला त्याच्यामध्ये आय वॉज हिरोईन आणि कधी कधी ना होऊन जातो ना फार विचित्र ते किती वेळ त्याने म्हटलं आणि म्हटलं आणि हिला हिरोईन खरंच हिराईन केलं आणि त्याच्यामधलं माझा पहिला शॉर्ट आहे अशोक म्हटलं की नेते त्याला मी नमस्कार करते असा शॉर्ट आहे आणि तो असं म्हणतो तुला इच्छित वर प्राप्त होऊ दे <laughs> हिचा माझ्या बरोबरचा पहिला, पहिला शॉट तो त्याच्याबरोबर प्राप्त होऊ दे याच्या एकांशात तो मीच असेल हे त्याला नव्हतं माहिती पण याच्या याच्या आधी तिने आम्ही बरेच पिक्चर केले पण याच्यावर मी कामच नाही की मला हे आहे की मंडळी चित्रपट सृष्टीमध्ये मराठी म्हणा हिंदी म्हणा जे अभिनेते अभिनेत्री नंतर विवाह बंधनात अडकले अडकला हा शब्द बरोबरच आहे तर ज्यांनी लग्न केलं लग। किंवा जे दोघेही एकाच चित्रामध्ये आता या, या जोड्यांमध्ये तुम्ही धर्मेंद्र हेमामालिनी अमिताभ जयापासनं कुठलंही नाव घ्या त्या जोड्यांचं एकमेकांबरोबरचे असंख्य सिनेमे आपल्याला सांगता येतात चित्रपटसृष्टीमध्ये कुठले कुठले असे विक्रम असू शकतात किंवा रेकॉर्ड असू शकतात त्यातलं हे एक रेकॉर्ड हे केवळ या दोघांच्या नावावर आहे ते म्हणजे अशोक सराफ निवेदिता सराफ यांनी लग्न केल्यानंतर आज तागायत एकदाही एकमेकांच्या म्हणजे नवरा बायको म्हणून किंवा प्रेमीवीर म्हणून एकदाही काम केलेलं नाही हो हे एक एक तर, एक पिक्चर तू 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 सुख सुख केलं एका सिनेमाचं नाव आहे आता ते काय आहे नवरा बायको अष्ट वेगळं आणि प्रेमी युगुल युगुल काही युगुल वगैरे काही नाही मजेची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही चार पाच पिक्चर केले ना हे आणि मी बोलत सुद्धा नव्हतो हो कधी एकमेक मला एवढंच माहिती की गजन जोशी म्हणजे गजन माझा एक चांगला मित्र होता म्हणजे हे गजा असं म्हणण्यापर्यंत मला काय माहिती रे की पुढे तोच माझा सासरा होणार आहे आणि ते कशावर मी बोलत होतो पप्पांच्या बद्दल बोलत मला यानी पहिल्यांदा जेव्हा हॅन्स नाटक होत डार्लिंग डार्लिंग आणि मी डार्लिंग डार्लिंग नाटकाला गेले ते पप्पांच्या बरोबर आणि पप्पारी हा अशोक सराफ ते मी हा अशोक सराफ असं अशा ह्यानी बघत होते त्याच्याकडे अशोक नाही नाही आता ऐक ना ऐक बुड म्हणजे त्याचीच पुढची गोष्ट ते आली मी मला अजून आठवते ते शिवाजी मंदिरच्या मी स्टेजवर उभा होतो ते रेकॉर्डिंगच्या तिथे मी उभा होतो आणि इतक्या गजन एका एवढ्याशा मुलीला जेवण एवढी लिटर एवढीशी मुलगी ही बघ माझी दुसरी मुलगी धाकटी मुलगी माझी मी असं बघितलं म्हणून थोडस वाकूनच बघाव अच्छा हे काय हिचं नाव निवेदिता अच्छा अच्छा छान आहे तुझ्यासारखी दिसते रे अगदी असं मी त्याला म्हटलं त्याच्यानंतर तू गेला नगोनी पण गेली मला काय माहित रे ये पुढे तेच ब हे सात जन्माची तुझी पुण्य आहे म्हणून माझ्यासारखी बायको मिळाली मला हे विचार आहे <laughs> तू <तो तो> सुद्धा <laughs> आशीर्वाद जो सुद्धा दिला ना तुझा इच्छित वर प्राप्त होवो आपला पहिला शॉट दोघांचा लिटरली फर्स्ट शॉट दुनडका मत मला लोन तू परत बघणार प्लीज तो हा म्हाताऱ्याच्या गेटअप मध्ये आला असतो आणि तू महेश त्याला सांगतो की आहे मी त्याला समर हे महेशचे वडील आणि मी त्यांना नमस्कार करते आणि तुला इच्छित वर प्राप्त हो हा धुमधडाक्यातला आमचा पहिला मला काय माहित आहे मी <laughs> म्हटलं नसतं विषय निघालाच आहे तर मुळात हे प्रश्न असा आहे की लोकांना प्रश्न पडतो की कसे प्रेमात कसे पडलात कोण कसं प्रेमात पडलं मी पडले प्रेमामध्ये हा आणि मग कसं कोणी कोणाला कसं प्रपोज केलं आणि आमच्या दोन मित्रांनी खूप त्याच्यात मदत केली लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर मी काही बोलत नाही बोल मी काहीही बोलत नाही सांगू दे हो आणि यांना सांगतो की निवेदिता सराफ बोलतील आणि अशोक सराफ यांचं फक्त आपण एक्सप्रेशन पाहत राहूया त्याच्यामध्ये त्यामुळे काय या कॅमेराची पंचायत होणार तिच्यावर ठेवा की माझ्यावर ठेवा रोज काढणार ते काढणार अरे काही नाही म्हणजे मला मी प्रेमात पडले त्याच्या आधी मला खरं तर लग्नच करायचं नव्हतं अजिबात अरे बापरे मला फक्त करिअर अर्जणू काय मी काय काय लग्न करतच फिरत होतो काय असं नाही मलाही करायचं मी माझं सांगते ना तू सांग बर बर बोल बोल असं आहे बोल मला पहिल्यापासून असं मला लग्नच करायचं होतं जेन्युअनली मला फक्त करिअर होते आणि मला अजिबात असं संसारात मला कोणी सांगितलं असतं की मी खूप मनापासून असं असं अजिबात जेवण करणे संसार नवऱ्याचं काही करणे कशात अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि अजिबात रस नव्हता मला असं वाटायचं काय व्हाय शुड आय बी संबडीज वाईफ आणि लुक आफ्टर संबडी आणि त्या माणसाचा आपल्यावरती अधिकार विधिकार असं अजिबातच थोडीशी मला माहित नव्हतं हे त्यावेळेस पण मी जेन्युनली प्रेमात पडले आणि अशोक म्हणजे मी ठरवलं लग्न केलं आयुष्यात मी फक्त अशोकशी करेन नाही तर नाही करणार कधी कशावरून तुम्हाला असं वाटलं कुठला तो स्पार्क असा असाय मनात असं नाही म्हणता स्वप्न देऊन कुणी सांगितलं कुणी वर दिला कुठे काही वेगळं आणि आतन घणखाण खान खाण बोल असं काही नाही असं काही झालं नाही मेन म्हणजे वॉट आय गरिअंटली लाईट अबाउट हिम ही हिम बिंग व्हेरी गुड हूमन बी मी अभिमान आहे असं बघू शकतो आता नाही वेड या ती कॉलर ऐकून ऐकून फाटली इकडे कॉलर आहे त्याच्यामध्ये असणारी जी ऑनेस्टी आहे म्हणजे आय डोंट बीन बींग ऑनेस्ट टू समबडी एल्स बट बींग ऑनेस्ट टू वन सेल्फ स्वतःशी असणारा प्रचंड प्रामाणिकपणा तो त्याच्या आईशी जे फोनवर बोलायचा नुसतं आई जे म्हणायचं ना ते ऐकलं असत तरी तुझ्या डोळ्यात पाणी आलं असतं इतकं प्रचंड घरावर आईवर बहिणींवर भावंडांवर प्रचंड प्रेम आणि एक म्हणजे मला असं वाटलं की बऱ्याचदा आजूबाजूला आपण बघतो ना की विश्वासार्ह तर कुठेतरी तुटते लग्नातली किंवा लॉयल नाही राहू शकत दोन माणसं एकमेकांची पण कुठेतरी मला अशी जाणीव होती फाय मॅरी मॅन ही विल बी लॉयल टू मी फॉर ऑल माय लाईफ आणि जे त्यांनी कम्प्लिटली पूर्ण केलं म्हणजे मी एक माझ्याकडनं चूक होईल पण त्याच्याकडनं होणार नाही हा एक माझा त्याच्यावरती जबरदस्त विश्वास होता मामा घरामध्ये असलेल्या सगळ्या त्या राज्य सरकारच्या आणि अन्य वेगवेगळ्या सगळ्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या सगळ्या पार करून गेल्यानंतर आम्ही तुम्हाला मिळालेल्या एका वेगळ्या ट्रॉफीला जिवंत नेहमी भेटतो ही याच्यापेक्षा वेगळी ट्रॉफी तुमच्या आयुष्यामध्ये मिळणं असू शकत नाही वेगळी ट्रॉफी असू शकत नाही खरंच आहे म्हणजे त्यांनी गमतीत पण कधी तुम्हाला खोटं बोलला नाहीये जेव्हा समजा तो, तो, तो मित्रांबरोबर बाहेर गेला असेल संध्याकाळी बाकीच्या सगळ्या मला कोणाची नावं नाही घ्यायचे आ, आ, शूटिंग अजून चालू आहे असं सांगितलेलं असायचं पण मला खरं काय ते माहित असायचं पॅक प प संपल्यावरती घरचा रस्ता म्हणजे इतकं घरावरती फॅमिलीवरती असणार जबरदस्त प्रेम बायकोवरती मुलावरती सगळ्यात नुसतं प्रेम सगळेच जण करतात पण त्या बरोबर असणार एक जबरदस्त सेन्स ऑफ लॉयल्टी ही जी त्याच्यामध्ये आहे ना ती फार कमी लोकांमध्ये आहे म्हणजे ते नाही पण मला एकदम पटपट पटपट पुढे गेलोय आपण प्रपोज कसं केलं ते सांगा के मीच सांगितलं मला तुझ्याशी लग्न करायचं आहे असं डायरेक्ट हो आता तुम्हाला तेवढं भाग्यवान असं तुम्ही म्हणजे अजून काय हवं जनरली पुरुषांना बायकांच्या नागदुऱ्या काढायला लागतात विचारावं लागतं मानापान सहन करावे लागतात लागता, वाढ बघावी लागते आमच्या बाबतीत अगदी उलटं झालं मला तिने विचारलं आणि मी तिला नाही म्हटलं मला करायचं नव्हतं म्हटलं नाही मला काय ना केलं ल लग्न वी उगत करू नको काय कर का पण आयुष्यात पाठपुरावा हो म्हणजे काय असतो हे <laughs> मला त्यावेळेला कळलं पण त्यावेळेला कळलं नंतर जे कळलं होतं नंतर मी लक्ष दिलं नाही त्याच्याकडे ही गोष्ट वेगळी पण पाठपुरावा करण्याच्या बाबतीत मास्टर तिने असे धरून ठेवले ना माझी पाठ आणि तिने माझ्या आयुष्यात सगळ्यात केलेली चांगली गोष्ट तीच असं मला वाटतं मी की मी ज्याशी लग्न केलं वा नाही तर मला कधी हे मिळालीच नसती कधी चान्स एक सुसंस्कृत घर का नाही का म्हटलात मग तुम्ही तेव्हा तेव्हा मला म्हणतात माझ्यापेक्षा खूप चांगला नवरा तुला मिळेल आणि दुसरी असं नको तुला खूप चांगलं माझ्याबद्दल वाद सॉलिड होते ना त्यावेळेला तुला माहिती आपल्या इंडस्ट्रीत वाद कशी उठतात ते तर म्हटलं कशा लोकांचे नको नको कोणतरी दुसरा हे मिळेल चांगला तर तू पण मी नंतर मग विचार केला तर पाठच धरून ठेवली नाही म्हटलं म्हटलं तर सुसंस्कृत घर हिची आई अत्यंत ब्रिलियंट म्हणजे तिने तिने सांगितलं जे काय काय हिची बहीण मोठी ती तर तिच्यापेक्षा ब्रिलियंट ती म्हणजे कौटिल्य अर्थशास्त्रासारख्या कठीण विषयामध्ये पी एच डी करणारी सध्या ती संबंध शिक्षण खात्यात एक तिचं नाव आहे तिचं एक ती क्लास सु, टीचर आहे तिचा नवरा एक सुपब सर्जन सुपब डॉक्टर सुनील परांजे अरे म्हटलं अशोक सराव तुला असं कोण मिळणार आहेत रे आमचा विरोध मावळला बायकांचं काय असतं तुला अश्रू नावाची गोष्ट तुला माहिती आहे माहिती माहिती आहे अश्रू माहिती म्हणजे नुसती पृथ्वी नव्हे युग आणि ब्रह्मांड ही वाहून गेली त्या अश्रू मध्ये मग मग त्यात मी कोण घेत पण तुला गंमत सांगते माझ्या घरून आधी विरोध होता माझ्या लग्नाला एकदा हा आमच्या घरी आला आणि माझ्या बहिणीने माझ्या आईला सांगितलं तू अजिबात काळजी करू नकोस तो या जन्मी तिच्याशी लग्न करणं शक्य नाही कारण इतके भयंकर पोहे तिने केले होते की हे खाल्ल्यावर कुठलाही माणूस लग्न करायला तयार होणार नाही मी त्यावेळी तिचं नाही ऐकलं रे बर हा माझ्या घरी आला ना लग्नाचं आम्ही ठरवलं बोलायला तर माझी आई याला सांगते तुम्हाला माहितीये का ही मुलगी ही इतका खर्च करते तुम्हाला माहितीये का ह्या मुलीला अजिबात कवडती सवय नाही तुम्हाला माहितीये का ही मुलगी इतकी चिडखोर आहे म्हटला अग हा माझ्यासाठी योग्य नाहीये ना तू हसकन सांगतेस की मी योग्य नाहीये काय माझे किती किती ब्रिलियंट आहेवत्या बघत्या त्यांनी उल्टा मारला बघ बघ पण ही इज नॉट सपोज टू राईट झालं नसणार असं असं सांगणार मुलगा योग्य नाही मुलगी ही म्हणजे अशोक सरप पहिल्या पांडू सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध नट ते आमच्या घरात प्रसिद्धी वगैरे कशालाही किंमत नव्हती आमच्या घरात शिक्षण इंटेलिजन्स याला सर्वात जास्त किंमत होती अध्यात्म कारण आम्ही मी तेव्हा पण जेव्हा स्टार झाले होते धुमधडकाच्या वेळेला आणि येजोय जिंदगीच्या वेळेला पण घरी आल्यावरती मला माझी मोठी म्हणजे ते स्टार बिड सगळं बाहेर ठेवून यायचं कब्बशा वगैरे तू आवरचल तिकडचं आता हे काम तू कर त्यामुळे का, कायम पाय जमिनीवर राहिले कारण आई आणि मी नरोबर ठीक आहे पण असं एकदम आलेला होणाऱ्या जावयाला तुम्ही आणि नंतर आईची आणि त्याची इतकी मैत्री झाली नंतर आईची आणि त्याची इतकी मैत्री झाली समजा मी काही सांगायला गेले की ती तू काय केलंस म्हणजे म्हणजे प्रत्येक रमी आणि ते ना दोघ जण रमी खेळायचे बरं माझ्या अरे रमी खेळायचे प्रश्न तुम्ही <laughs> आणि सर्वात कमधी अशोक दोघांनाही आईला माझ्या क्रिकेटचा प्रचंड वेड आणि क्रिकेटमधली गती म्हणजे अगदी पुरुषांसारखी क्रिकेटवरती ती भाष्य करू शकायची इतकं इतकं ज्ञान क्रिकेटचं हे दोघ जण मॅच बघायला एक टोटली पॅसिमिस्टिक म्हणजे अशोक आणि टोटली ऑप्टिमिस्टिक म्हणजे माझी आई म्हणजे समजा चार बॉल राहिलेत आणि पंधरा रन्स पाहिजेत तर अच्छा अच्छा छात थांबा अजून सचिन आउट नाही झाला काहीतरी होईल आणि चाळीस बॉल्स आहेत आणि पंधरा रन झाले आहेत अशोक म्हणायचा अजूनही काय खरंय असे ते दोघ जण खूप नंतर एन्जॉय केलं आई पत्ते पण खेळायला अरे बापरे आणि आईला नंतर ना ऑट्रोपी झाला होता तिला शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाला होता लक्षात राहायचं नाही पण रमीचे मार्क काय <laughs> <ना। laughs> ते लक्षात राहायचं तुम्ही ते मायनस झालं ते तुम्ही लिहिलेलं नाही आहेत अरे म्हणजे हे बरोबर कळायचं मला तुमच्या आजवरच्या सगळ्या करिअरकडे कर बघून म्हणजे धक्का बसेल एखाद्याला थरकाप वाटेल आणि भयंकर एक अचंबाही वाटत राहतो एक कॅटेगरी आपण जर बघितली तर काही नट असे असतात की त्यांनी विशिष्ट पद्धतीच्या भूमिका करून ते प्रसिद्ध झाले आणि त्याच भूमिका ते करत राहिले <coughs> पटडीतल्या भूमिका करत काही शॉर्ट स्पॅनमध्ये सुद्धा प्रचंड प्रसिद्धी मिळाली त्यानंतर फारसं काही त्यांच्या आयुष्यात काही नाटांच्या बाबतीत झालं नाही तुम्हाला जो काही परमेश्वरी देणगी म्हणा किंवा वरदस्त म्हणा मला वाटत नाही की इतक्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका केलेला दुसरा नट कुठला आज अस्तित्वात असेल किंवा इवन जुन्या नटांचा या अभ्यास केल्यानंतर असं वाटतं की किती पद्धतीच्या भूमिका या लोकांनी केल्या असतील तर एक एक मर्यादा लिमिटेड दिसते तुम्ही इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्या आता विनोदी भूमिका लोकांना आवडते सिनेमे बघत असतात विनोदी नट अशी छाप काही तुम्ही स्वतः पाडू दिली नाही गंभीरी केल्या विनोदी केल्या मग ते हिरो विलन कॅरेक्टर रोल्सपासनं हे जे वैविध्य आहे त्याच्यामध्ये काय भूमिका निवडण्याच्या कसबाचा भाग आहे कसा, कसा तुमचा नट भूमिकांकडं बघतानाचा विचार कसा का तुम्ही काय म्हणून त्याकडं बघता आणि एवढ्या वेगवेगळ्या वे भूमिका आपण करू शकतो असं तुम्हाला म्हणजे आधीपासून विश्वास होता का ह्या अनुभवातनं साध्य झालं काय असतं अनुभवाने बरंच काय होतं कारण ही ॲक्टिंग म्हणजे ॲक्टिंग किंवा फिल्म इंडस्ट्रीची कुठलाही हे असो हा अनुभवाने जास्ती घडत असतो म्हणजे चांगला म्हणजे त्याचा मोठा दर्जा मिळत असतो तुम प्रत प्रत्येक असणारे क कच्चे असणारे आर्टिस्ट हळूहळू बरेच सुधारत गेलेले आपण कितीतरी उदाहरणं बघतो बरोबर तो मोठा चान्स असतो तुम्ही कसं डेव्हलप करू शकता तुम्ही कसं ऑब्झर्वेशन तुमचं काय आहे तुमचं त्यामध्ये इमॅजिनेशन काय आहे तुमचं हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं त्यामुळे काय तुम्ही आता जर रोल केला तो काही वर्षांत तोच रोल केला तर तुम्ही जास्त सफाईदारपणे करू शकाल असं होतं माझ्या बाबतीत असं झालं की मी कुठलाही रोल घेताना त्या रोलमध्ये अर्थात असं नाही की मला रोल दरवेळेला काय चांगलेच मिळतील असं नसतं काही त्याच प्रकारचे रोल असतात पण त्या रोलमध्ये आपल्याला वेगळं काय करता येईल हे सतत शोधत बसणार बसतो मी वृत्ती ही या इंडस्ट्रीतल्या मधल्या नटाची ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे बरोबर तुम्ही जितकं शोधाल तितकं कमी आहे त्यामुळे तुम्ही शोधत राहा फक्त तुम्हाला त्यातून बरंच काही मिळेल पण ती शोधण्याची तुमची प्रवृत्ती मात्र असली पाहिजे हे एक वाक्य मी हे असं बोललं मी जर असं बोललं तर माझ्या मनात कुठलाही मी टेक दिला जरी झाला आणि तो ओके जरी म्हटला तरी माझ्या मनात तेच चालू असतं की मी बरोबर आहे काय नाही मी मी असंही करू असतो हे किंवा तसंही करता येतं अरे असं पण होऊ शकतं हे सगळे जेव्हा विचार येतात ना तेव्हा तुमची त्याच्यातली शोधक वृत्ती दिसते की तुम्हाला या सर्व तुम्ही सादर करू शकता नाही हा मला पण आठवत आहे आपल्या एका सिनेमाच्या वेळेला ओके झालेल्या शॉर्टमध्ये सुद्धा तुम्ही तो परत एक टेक घ्यायला लावला आहे की नाही मला काहीतरी वेगळं अजून करायचं आहे आणि वेगळं करायचं आणि म्हणजे तुम्हाला करता आलं हे दाखवलं पाहिजे बरोबर करायला पाहिजे तुम्ही ते नाहीतर असे बरेच असतात की नाही मी जरा बेटरमेंट म्हणून एक त्याला नाव दिलेलं आहे <laughs> सोफिस्टिकेटेड नाव दिलं काय क्यू क्यू जरा बेटरमेंट बेटरमेंट काही नसतो <laughs> कारण काय असतं चुकलेलं तरी असतरी बर असत माणूस पहिल्यांदा करतो तेच फायनल असत बरोबर म्हणजे मी बघत आलो आतापर्यंत पण ते तुमचं फायनल असू नये म्हणून धड धडपडायला पाहिजे आता मी करतो काय असतं आता मी बरेच असे रोल केले रोल वेगळे वेगळे पण काय देता येईल या विचाराने केले आता कुठली गोष्ट मेन हे काय आहे ती कितपत इम्पॉर्टंट आहे hmm. ती काय करते ह्याच्यामध्ये जास्त महत्वाचं आहे hmm. ती अख्ख्या स्टोरीमधला त्याचा रन कसा आहे सुरू झाल्यापासून एंडपर्यंत ती कशी चाललेली आहे त्याचं इतर कॅरेक्ट कॅरेक्टर्सबरोबरचं रिलेशन काय आहे ह्याचा विचार करून त्याप्रमाणे करावी लागते आता धुमधडकाचं उदाहरण आहे साधी साधी गोष्ट रोल काय तो म्हातारा येतो म्हातारा बनून येतो काय नाही म्हातारा बनून येतो आणि तो गंडो देवड पण तो, तो म्हातारा कसा इंटरेस्टिंग करायचा हा मोठा प्रॉब्लेम होता बरोबर कारण काय तो म्हातारा तो असा हे ओपन सिक्रेट आहे की तो म्हातारा बनून आलाय कशी वैशिष्ट्य काय की आज आता माध्यम इतकी बदललेली आहे तर आज एक नवीनच एक वेगळं विश्व जे आहे ते म्हणजे मीम्सवर म्हणजे जुन्या सिनेमातले डायलॉग्स काढून आ, ते आज कोणत्याही प्रसंगासाठी राजकारणापासून खेळांपर्यंत कुठल्याही विषयामध्ये ते मजा म्हणून ते चालवले जातात आता व्याख्याविखी उखू हे तर म्हणजे अशोक उमार म्हणजे त्या आता कधीचा सिनेमा तो आणि मुख्य म्हणजे त्या ॲपमध्ये तुम्ही बघितलं ना मीम्समध्ये तर फॉरेन नट त्यांचं जे काय आहे त्या लागू पडणारे बरेच शॉर्ट्स आणि बरेच नट त्याच्यात आहेत हिंदीतले आहेत साऊथचे आहेत मराठीमध्ये तरुणांच्या बरोबरीनंही मॅक्झिमम मीम्स मामांच्या म्हणजे त्या ते, ते डायलॉग्स फेमस झालेले आहेत आणि खरं म्हणजे जे वापरतात मला आश्चर्य वाटतं की जे वापरतात किंवा ज्यांनी हे बनवलं आहे त्यांचा जन्मसुद्धा झाला नसेल ते सिनेमा जेव्हा रिलीज झाले तेव्हा पण त्याचा जो पगडा आहे टेलिव्हिजनमुळं सिनेमा सतत बघितल्यामुळं हा जो भूमिकांचा पगडा प्रदीर्घ काळ त्या प्रे प्रेक्षकांवर समाज बनावर राहतो आणि हे मीम्स येणं म्हणजे मी उदाहरण काय म्हटलं त्याचं चालतं बोलतो उदाहरण काय ती लिटमस टेस्ट आहे का काय पॉप्युलर आहे आणि कशाला डिमांड आहे डिमांड हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो आणि त्याच्यामध्ये अजूनही तुम्ही अग्रस्थानी आहात डिमांड डिमांडमध्ये गेटअप्स मीम्स जेव्हा येतात ना त्याच्या मीम्स हे शाब्दिक असतात त्याच्यात फक्त शब्दांचा खेळ असतो हो आता ती मीम्स मी मीम्स ते मीन्स तुम्ही माझ्या काय करत मी काय पद्धतीने तो मूळ सीन सादर केलेला आहे त्याच्यावर ते अवलंबून राहतं तुमच्या बनवा बनवीतले तर मीम्स म्हणजे इतके त्या भूमिकेचे धनंजय माने तर आता तो एक हे झालेला मेटाफर झालेला आहे लोक साधं बोलताना सुद्धा म्हणतात माने परवडत नाही हे धनंजय <laughs> माने भयंकर पॉप्युलर झालाय हो काय कारण तो काय संबंध एकंदर सगळ्या गोष्टीचा आहे बरोबर कर अख्ख्या वे वेळेचा की तो घडवतो सगळं हे काय काय करायचं ते तो त्याला वेगळा ड्रेस बदलायला लावतो तो प्रत्येक स प्रसंगातून वेगळं कसं व्हायचं हे सगळं तो ठरवत असतो मेन कॅरेक्टर ती आहे सगळं बरोबर मला त्याला म्हणजे मी सुद्धा अभिनय इतकी वर्ष करत असल्यामुळे हा प्रश्न पडतोच हो की आणि मला म्हणून मुद्दाहून तुम्हाला प्रकर्षाने विचारायचं आहे सिनेमा बनत असताना एक स्क्रिप्ट आपण वाचलेली असते दिग्दर्शक सांगतो तसं आपण आपल्या पद्धतीने करायचा प्रयत्न करत असतो आपल्याला काही माहीत नसतं काय होणार आहे व्हॉट इज द फेट ऑफ दिस कॅरेक्टर दिस प्रोजेक्ट तर तुम्हाला आधी कल्पना होती की धनंजय माने धुमाकूळ घालेल एवढा फेमस होईल आधी माहिती होतं हे नाही एवढा धुमाकूळ घाल असं मला वाटलं नव्हतं कारण तस, तसा अंदाज येतच नाही कधी कुठली भूमिका कशी लोकांना आवडेल काही आपण सांगू शकत नाही पण तो त्याचा कर्त कर्ता पुरुष आहे आणि त्याची तारांबळ होते या तिघांमुळे बरोबर धावपळ होती ती एस्टॅब्लिश त्याची स्वतःची स्टोरी आहे परत आणि हँडल करतो त्या म्हात्याला कसं हॅन्डल करतो या दोघांना बायकांच्या वेशात कसं हँडल करतो तो पोरगाय तो एक भाऊ आहे तो म्हणजे नुसताच याला त्याला कसं हँडल करतो हे सगळ्यात महत्वाचं ठरत आहे सिच्युएशन प्रमाणे तुझं जसं कसं चेंज होऊन जातो ना हे सगळ्यात महत्वाचं होतं कॅरेक्टरचं एवढंच मी लक्षात घेतलं फक्त त्या छबुरावानं तुझं प्रकरण प्रत्यक्ष बघितल्यावर अजून दुसरं काय होणार होतं असा राग आला होता वाटलं उचलाव आणि नदीत फेकून द्यावं साल्याला <laughs> अरे पण आधी त्यांनीच तुला फेकलं ना हे आता नोकरी शोधा लागत ताबडतो ते करणारच आहे पण पैशाची गरज आहे वीस रुपये दे ना जरा मी वीस रुपये देऊ माझं बाकी एकदम साफ आहे अरे हा धनंजय कमावत आहे ना कमावत असलं तरी आता गमावत आहे सगळा प्रकार मी केव्हाच गमावला आहे थोडे तरी देच रुपये सुद्धा मिळणार नाही अडीच रुपये तरी मिळणार नाही बोल हा मी काय म्हणतो तुमचा पेपर तयार आहे हा तिसरा माणूस कोण आहे कोण कोण काय हा 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 शंतनुचा मित्र आहे शंतनुचा मित्र पहाटे तिथे अभ्यासाला आलाय हा हा काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात तुम्ही केला होता काय कधी अभ्यास काय नाही काय हो तुम्ही तिघे राहता इथे तिघे जा चार कप कशा चार दोन कप चहा मला लागतो दररोज सकाळी दोन कप चहा लागतो होय काय तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखं जाय म्हणायचं तुमच्या मंडळीचं असंच आहे ना दवायला धनंजय माने इथे जातात का अरे परशुराम परशुराम अरे येशुराम हा माझा मित्र मी तुम्हाला म्हटलं नव्हतं तो इस्रायल जाणार आहे तो था <laughs> वायल इस्रायल ला इस्रायल लाल इस्रायल ला जाणार आहे मी तुला सांगितलं नव्हतं त्या डायबिटीसच्या औषधाबद्दल तेव्हा तुम्हाला काय म्हणाला की त्याला पन्नास पन्नास रुपये नाही सत्तर रुपये पडतील सत्तर रुपये औषध घेणार ना तुम्ही आणायचंय ना सत्तर रुपये आणखी लक्षात ठेवून घेऊन या औषध तुम्ही काय काळजी करू नका औषध आणतो तो वाट बघा आणणार ना तो हा म्हणजे हे घ्या वीस रुपये इस्रायलचं काय काय करायचंय वीस रुपये मला काय करायचं आहे वीस रुपये पण असं होतं बऱ्याच वेळेला की आपली सगळी मेहनत तेवढा सिनेमा पोचलेला नसतो किंवा मी मी याला जोडूनच असा प्रश्न विचारतो की इतक्या सगळ्या भूमिका केल्यानंतर तुम्हाला स्वतःला असा आपण स्वतःलाच आश्चर्य स्वतःला मेस्मराईज करता आलं पाहिजे स्वतःला धक्का देता आला पाहिजे की अरे हे मला कसं काय जमलं नट स्वतःच्या कामाकडे बघून सुद्धा हे होतं ना की अरे हे मला वाटलं नव्हतं येईल असं पण आलो बाबा हे करता किंवा आपलं आपल्याला आपली वेगळी ओळख होते नाही असं होऊन जाते भूमिका तुमच्या बाबतीत आहेत की अशा अशा आहेत काही भूमिका बरोबर रुंजी घालतात हे पात्र आहे ते तितकं जाईल असं कित्येक वेळेला होतं पण किती वेळा काय असतं ऑडियन्स कुठल्या तरीने घेईल ना हे काय सांगताय आपण त्याचं मोजमाप काहीच ठरवू शकत नाही लोकांना कशा पद्धतीने आवडेल आणि लोकांना आवडणं हे ते रोल्स यशस्वी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे तेव्हा नेहमी सादर करताना आपण आपला विचार केलेला ठीक आहे आपण त्या कॅरेक्टरचा विचार करतोय ठीक आहे पण त्याचबरोबर हे लोकांपर्यंत कितपर्यंत पोचेल हुँ. हे लोकांना कसं जास्तीत जास्त आवडेल याचाही विचार करणं सगळ्यात म हे ठरतं महत्त्वाची गोष्ट महत्त्वाची गोष्ट ठरते आता मी जो जो आता तुला म्हणजे या मॅनरिझमचं म्हटलं मी आता धुमधडाक्या जो मॅनरिझम घेतला सहज सुचलेला आहे मॅनेजम हा कुठला ठरवून येत नाही ठरवून तो आपोआप आप आप एक एक असं येऊन जातो आणि मग तुम्ही कशाचा मॅनेजम बनवायचा हे तुम्ही ठरवायचं असतं बरोबर ते असं सहज येऊन गेलेलं असतं आणि मग त्यावेळेला जो प्रतिसाद मिळतो आणि असं वाटतं की अरे हा आता तो म्हातारा बोलून म्हातारा बोलून येतो तर म्हातारा बोलून आल्या तो काय असतं पायी पोडणं हे फार अवघड गोष्ट आहे त्यातला तंबाखू भयंकर घशात बसतो तर मी पहिल्या ह्याच्यात पहिला असं उतरलो गाडी बिडतून आणि मी असं मी गुगल फक्त असं झालं थोडं जर मी गेलो काय माळीबुवा धनंजय धनंजय वाकडे इथंच राहतात काय असं वाक्य होतं ता। हां धनंजय हा नाही धनंजय वाकडे इथेच तर मी काय माळीबुआ धनंजय बुवा आईला म्हटलं चालणार नाही सिंकट झाला अच्छा मग आता म्हटलं आता ह्याच्यात जर मॅनेरिझम बनवला तर आणि मग तो त्याचा मॅनेजर बोलला की वाँ। काय माळी बो वा फक्त मॅनेजरची एक मजा अशी असते की मॅनेजरम तुम्ही केल्यानंतर तो कधी करायचा किती डिस्टन्स ने करायचा ह्याचं गणित तुम्हाला जमलं पाहिजे इकॉनॉमी तो सारखा सारखा केला तर तो, तो बोर करण्याचा पण हे असतो तो परंपर टायमावरच पडला पाहिजे तो मॅनेजरम तुमचा हे फार म्हणजे फार विचार करण्यासारखी गोष्ट मुळात चित्रपट यामध्ये काम करणे किंवा कुठलाही चित्रपट बनवणे ही विचार करण्यासारखीच गोष्ट आहे बरोबर पण तुम्हाला मनमुराद आनंद देऊन गेल्या अशा तुमच्या स्वतःच्या कुठल्या भूमिका तुम्हाला वाटतात नाही बऱ्याच आहेत त्याच्या बऱ्याच आहेत पहिली हवालदार जी आहे रामराम गंगारामधल्या माझा खान्म, खाटीक तो ऐकतो हो तो, तो हो एक फार <laughs> त्याच्यासारखा वेडसर ममदा घाटी मी आज कधी बघितला बघितलं अरे बापरे ती एक काय अजबच होती आता तो त्याच्यामधलं त्याचं ते, ते, ते बोलणं होतं बागवानी हिंदी बागवानी ते तुला, तुला, तेरे तुला तुला चांगलं तुला चांगलं माहिती मार्या धपकन पड्या धपकन पड्या ते अशा जरी त्याला एक बोलण्याचा एक त्याचा चाललंय असा हे रिदम आहे त्याचा मेरे कु काय रे असा एक रिदम आहे रिझम मध्येच बोललं पाहिजे ती बागवानी हिंदी कोल्हापूर आणि कोल्हापूर या साईडची भाषा आहे ती ती आमच्या तिकडे माणूस त्यावेळेस शूटिंगच्या वेळेला तिकडे एक माणूस होता तिकडचा तो सेटवर एकदा जो त्यामुळे ट्रक ड्रायव्हरचा रोल केला कोंबड्या घेऊन येतो त्याला दम देतो ना हे कोंबडी किती असेल आहे रे तू ते आहे ना तो जो सीन आहे तो बागवानी आहे माणूस तो बोलताना मी ऐकायचं द्यायचं अच्छा हे रिधम आहेस का हे आहे अशा रीतीने वाक्य जी तोडफोड आहे हे त्यावेळेस मी त्याच्याकडून मी ऐकू बघून बघून शिकलो वा आणि तो रोल पूर्ण म्हणजे सगळा हे एकदम वेगळाच वेगळा कारण ते खरं म्हणजे काय मुळात हे लक्षात घ्यायला पाहिजे की ती मुसलमान कॅरेक्टर नाहीच आहे ना नाही ती मराठी कॅरेक्टर ती मराठी आहे बरोबर एक मराठी माणूस आहे तो तो मराठी ज्या पद्धतीने ना ते त्या पद्धतीने हिंदी बोलतो तो हे लक्षात घ्यायला पाहिजे त्याला हिंदी माहितच नाही कारण सगळं मराठीचं आयुष्य गेलं सगळं खरं आहे ते तुम्ही काय सांगाल की मॅडम तुम्ही सांगा आजवरच्या तुमच्या भूमिकांपैकी कुठल्या भूमिकांनी म्हणजे ज्या भूमिका काही भूमिका सादर केल्यानंतर त्या आपल्याही आयुष्यावर प्रभाव पाडून जातात आणि आपल्या ती बदल घडतो असं काही झालं तुमच्या बाबतीत कधी मेन म्हणजे मी असं म्हणेन वर्गीकरण करेन जसं सिनेमा सुरू करायच्या आधी जे मी म्हटलं तसं येजुय जिंदगी यज यजु जिंदगीमधला जो माझा रोल होता आपण म्हणू आत्ताच्या भाषेमध्ये डम ब्लॉन्ड काइंड ऑफ kind अ of रोल अतिशय इनोसंट मुलगी आणखीन पहिल्यांदाच मी हिंदी सिरियल करत होते त्यामुळे भाषेचाही एक थोडासा प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये आणि ते सगळेजण तेव्हा सेटवरती जरा चेष्टा करायचे माझ्या हिंदीची घाटन म्हणायचे मला तेव्हा तिकडे मराठी ऍक्ट्रेसेसना oh. घाटन म्हणायची म्हणजे कसं असतं माझ्या मते मा हिंदी कोणीच भारतात करेक्ट बोलत नाही फार कमी ऍक्टर्स बोलतात जे पंजाबकडे असतात ते पंजाबी मिश्रित हिंदी बोलतात अजूनही किती ऍक्टर्स कारण जा रहा तू म्हणता नाहीच आहे कारण हिंदीचे लेहजेज वेगवेगळे एक्झॅक्टली जसं तर गुजरातकडचे ऍक्टर्स आहेत ते गुजराती ढंगाने हिंदी बोलतात पण एक असं थोडासा कल्चरल माफिया हिंदी मध्ये पण आहे की जे उत्तरेकडचे लोक आहेत ते जरा मराठी ऍक्टर्स ना हा आणि मग ते घाटन म्हणायचे तर मी एकदा रडत घरी आले होते ते वाई मला म्हणायची हे बघ दोन गोष्टी आहेत एक तर तू सिरियल सोडून दे नाहीतर मग तू तु असं तुझं हिंदी कर आणि दाखवून दे रडत येऊन काम सोडणं तर खूपच सोपं आहे मग मी ना आमच्या तिथे मी जिथे राहायचे तिकडे जवळच एक मध्ये जे हिंदी शिकवायच्या प्रोफेसर त्यांच्याकडे मी उर्दू प्रॉपरली अलित बेपे ते से करून उर्दू स्क्रिप्चर करून त्यांच्याकडनं शिकायला सुरुवात केली आणि एक मला अगदी अभिमानाने सांगावं असं वाटतंय त्याच माझ्या ग्रुप बरोबर मी खालीद की खाला नावाचं उर्दू नाटक केलं खालीद की खाला म्हणजे मोरूची मावशी वा हे उर्दूतलं नाटक आहे खालिद की खाला ज्याच्यात आपल्याकडे विजयनी केला होता ओ, रोल चव्हाण तो रोल फारुख शेखनी केला होता त्या नाटकामध्ये ते करायचे मॅकमोहन होते त्याच्यामध्ये असे अशी हा अशी ती सगळी कास्ट होती आणखीन गंमत मध्ये काही प्रयोग त्यातले अरुंधतीने केले होते अरुंधती द्यावने केले होते काही प्रयोग त्या काळामध्ये आणि रमेश तलवार त्यांनी ते नाटक डिरेक्ट केलं होतं सो त्यामुळे रोलनी मला खूप शिकवलं आणि माझ्यात जो फरक पडला तो हा की सुरुवातीला इतका माझ्या uh, डायलॉग डिलिव्हरीवरती माझ्या बोलण्यावरती खूप टिका व्हायचे आणि त्याच ग्रुप बरोबर मी एक उर्दू नाटक करू शकले हा खूप मोठा uh, फरक म्हणेन मी त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये तिकड तेव्हा सगळे नायक प्रधान सिनेमे होते त्यामुळे मला हवे तसे रोलच मला करायला मिळाले नाही चांगले माझ्या आले नाहीत hmm. त्यातल्या त्यात एक म्हणजे आपला कुठला पिक्चर भेंडे साहेबांचा सा। तुझी माझी जमली जोडी त्यातला एक रोल माझा खूप मला आवडतो तुम्हाला एक चांगला करायला मिळाला त्यानंतर मी म्हणेन मला ना नंतरच्या काळात खूप चांगले रोल्स मिळाले म्हणजे जे मी रिएन्ट्री केली परत काम करायला सुरुवात केली तेव्हा मी जाणी म्हणजे जा मी माझा शेवटचा हा माझा छकुला तो एक माझा अतिशय आवडता रोल आहे मी केलेल्या सिनेमांमधला किंवा एक हिंदीमधला मी केलेला एक रोल होता जे पिक्चर फार लोकांनी पाहिलं नाही त्या सिनेमाचं नाव होतं अफ्सर आणि त्याच्यामध्ये करण कपूर म्हणजे शशी कपूरचा जो मुलगा आहे तो हिरो होता त्याच्यामध्ये आणि बेसिकली इट वॉज अबाउट अ गर्ल जी जिची एकटीच विटनेस असते एका क्राईमची आणि तिची जीप कापून टाकतात आणि ती oh. बोलू शकत नाही आणि तो तिला वाचवतो तो ऑफिसर त्या दोघांची लव्ह स्टोरी ती आहे पण शी डिपेंड्स अपॉन हिम आणि अल्टिमेटली ती कशी साक्ष देते hmm. हा एक माझा रोल होता जो फार लोकांपर्यंत पोहोचले पोहोचला नाही पिक्चर ते त्याचबरोबर प्यार मोहब्बत म्हणून अजून एक मी हिंदी सिनेमा केला होता ज्याच्यात गोविंदा होता आणि त्या सिनेमात पण एका आंधळ्या मुलीचा रोल होता की तिला ती तिच्या वडिलांचा खून होतो आणि तो खून होताना ती हात पकडते आणि तिला कळतं की कोण आहे तो तर गोविंदाच्या हातून तो झालेला असतो आणि ती त्याला राखी बांधन शेवटी त्याला सांगते की आय न्यू की यू आर द पर्सन पण कसं तू माझं घर बदललंस वगैरे वगैरे सो असे हे काही रोल्स मग दोन तीन मला हिंदीत चांगले करायला मिळाले मराठीत हाताच्या बोटावरती मोजता येतील इतके रोल्स मला करायला मिळाले सिनेमांमध्ये त्या काळामध्ये त्याच्यानंतर थिएटरमध्ये येस मला अखेरचा सवालसारखा रोल करायला मिळाला किंवा प्रेमाच्या गावा जावे अरविंद देशपांडांसारख्या दिग् दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळालं टिळक आणि आगरकर सारखं नाटक करायला मिळालं तर आणि शेवटचं माझं नाटक होतं मी जे चौदा वर्षाची गॅप घेतली शेवटचा माझा सिनेमा माझा चकुला मराठी किंग अंकल हिंदीमध्ये राकेश रोशनचा आणि श्रीमंत हे नाटक केलं होतं तेंडुलकरांचं ते ह्यानंतर मी चौदा वर्षाची गॅप घेतली आणि नंतर मी, मी पुन्हा जेव्हा काम करायला सुरुवात केली ती मी तुझ्या माझ्यात मी ठरवून नाटक घेतलं कारण नाटकाला एक प्रोसेस असते प्रतिमा जर सचिन आणि बी करायचो आणि समीर कुलकर्णींनी लिहिलेलं नाटक होतं आनंद दिंगळे होता त्याच्यात मीरा बेलनकर होती तो एक माझा रोल मला अतिशय आवडणार आणि त्यानंतरचे सगळेच एक कॉटेज नंबर फिफ्टी फोर नावाचं मध्येच एक मी नाटक केलं पण त्यात पण एक मेंटल uh, पेशंट असलेल्या मुलीचा होता श्रीनिवास भंड्यांनी लिहिलेलं आणि डिरेक्ट केलेलं नाटक होतं किंवा कि आत्ता अलीकडचं वाडाचिरेबंदी वाडाचिरेबंदी वाडा चिरेबंदी या दोन्ही uh, रोल्स हे नंतरच्या काळात मला जे एक मी आणखीन मध्येच एक सिनेमा केला जो पण खूप लोकांना माहीत नाही सावित्रीच्या लेखी नावाचा oh. तो अनफॉर्च्युनेटली खूप तो स्त्री भ्रूणहत्येवरचा सिनेमा होता तो खूप परत लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही काही टीचर्सनी एकत्र येतो सिनेमा केला होता पण त्यांना ते त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं तेवढंसं जमलं नाही तर माझ्या सेकंड इनिंगमध्ये मला खूप छान रोल्स करायला मिळाले त्यापेक्षा अलीकडचं सा, अगबाई सासूबाई म्हणजे आज एक पन्नास वर्षाची नायिका करायला मिळणं कारण प्रत्येक ऍक्टरची ना एक ट्रॅजेडी आहे की आता तुम्हाला थोडंसं टेक्निक कळलंय आता अनुभवाची शिजोरी तुमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता कळतायत इमोशन्स चांगल्या पण आता तुमच्यावरती बेतलेले सिनेमे नाहीत अशोक सारखे फार कमी असे नशीबवान अभिनेते की त्यांच्यासाठी अजूनही असे रोल्स आणि सिनेमे लिहिले जातात इस्पेशली बायकांच्या बाबतीमध्ये तो खूप कमी म्हणजे तुम्ही कोणाची तरी आई बहिणी किंवा दुय्यम भूमिकांमध्ये जाता फक्त टेलिव्हिजनवरती काय त्या आईचं काहीतरी म्हणणं असतं म्हणून टेलिव्हिजनवरती तुम्हाला पॉवरफुल रोल्स माझ्या एज ग्रुपला करायला मिळतात सो so, पन्नाशीतली नायिका करायला मिळणं हा माझ्यासाठी एक खूप मोठी वुड से एक परवणी होती हे म्हणाले मी डेली जोप कधी आयुष्यात करणार नाही आणि तुम्ही तुम्ही काय केलं मी तुला म्हटलं तसंच की बेसिकली माझ्या एज ग्रुपला टेलिव्हिजन हेच उत्तम माध्यम आहे स्वतःला एस्टॅब्लिश uh, करण्यासाठी सिनेमा नाटकामध्ये आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट टू डू वाडा चिरेबंदी आणि मग ते सारखी दोन नाटकं मला जी मिळाली सिनेमा बघ सिनेमा बघायला गे आणखी एक आपण जे नाटक सारखं छातीत दुखत <laughs> नाटक एकत्र केलं सारखं अप्रतिम रोल होता आणि चांगला होता वो। 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 तुला माहितीये का त्या नाटक्यामध्ये फक्त मला एक तुझा मेडल मिळालाय एवढे ग्रेट सगळे अभिनेते आजूबाजूला असताना पण ही काय शर्यत लागली होती वन टू थ्री म्हटल्या धावत सुटले एक पहिला आला कारण का तू तो एकटाच धावत होता आत्ताच्या काळात मला खूप छान रोल्स करायला मिळाले आणि आता माझी इच्छा आहे की मला अजून चांगले मिळणारच आहेत काय प्रश्नच नाही म्हणजे मला एक वेगळाच प्रश्न असं विचारायचा आहे की आपलं जसं मग अशी आपण म्हणालो की हे क्षेत्र अत्यंत बेवर अशाश्वत म्हणजे अनसर्टन टी इज द ओनली सर्टन थिंग आपल्या ह्याच्यामध्ये तर आयुष्यात असं कधी अपयशाचा अनुभव आला कुठल्या दृष्टीने म्हणजे करिअर किंवा म्हणजे नाही नाही येत अपयश अपयश असं नाही पण अप्स अँड डाऊन अप, अप्स अँड डाऊन असतातच कुणालाही असतात ते ते म्हणजे कोणी कसे गेलात का तुम्ही काय असतं तुम्ही तुमचं जे हे धैर्य जे आहे ते सोडायचं नाही एवढंच आहे ना तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही बंद झाला त्या ठिकाणी जर तुम्ही परत सुरू केलं तर तुम्ही टिकाल ना तुमच्या मधल्या गॅपमध्ये तुम्ही जर ढापाळला तर सगळं गेलं पुढं म्हणण्यात जे धैर्य लागतं अशा वेळेला की आत्ता आहे आपल्याला पण पैशाची गरज आहे तुम्हाला पण हप्ते भरायचे अमूक आहे तमुक आहे असं असताना सुद्धा बरोबर माझ्या तोडीचं काम मला नाही मिळत तोपर्यंत मी काम करणार नाही हे जे ते हे मी त्याच्या बरोबर आहे आयुष्यात म्हणून मी सांगते यामध्ये खरोखरच तो ग्रेट आहे आणि माझं काम सोडून म्हणजे आता तो म्हणतो ना निवेदन करणं हे त्याचा इज नॉट इज कप ऑफ टी ही विल नॉट डू इट करेक्ट आज तुम्ही त्याला सांगा अमुक स्टँडअप कॉमेडी करणं किंवा तो त्याच इट्स नॉट हिज कप ऑफ टी ते तो करणारच नाही त्या वाट्याने तो जाणारच नाही प्रेक्षकांच्यासाठी मुद्दा होऊन हे की लोकांचा असा समज असतो की प्रतिथियश आहेत नामवंत आहेत त्यांना प्रसिद्धी एवढी मिळते म्हणजे हे आयुष्यभर यशस्वीच आहेत आणि ते सुखासमाधात कायमच असतात यांना कशाला आला प्रॉब्लेम यांना काय आली अडचण याना कसल्या आल्यात विवंचना प्रसिद्ध ह्याना अपयश पण त्यांना दिसताना एक बाजू दिसते यशाची अपयश एक बाजू कळत नाही अगदी अशा वेळेला अपयश कसं पे पचवायचं कसं पेलायचं हे अनुभवी माणूसच सांगू शकतो ना प्रसिद्धी काय म्हणजे प्रसिद्धी मिळत नसते प्रसिद्धी मिळवावी लागते आणि ते मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं हेच फार कठीण हाच कठीण मार्ग आहे तुम्ही कराल तेवढं थोडं तुम्हाला कशी प्रसिद्धी बरं त्याच्यात परत असं की तुम्ही प्रसिद्धी मिळवाल पण ती प्रसिद्धी टिकवावी लागते टिकवावी लागते होल्ड करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जर मी एकदा काम करत असाल मध्ये जर कधी कधी डाऊन होतो पिक्चर्स येत नाही आता 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 सध्याचीच गोष्ट घे सध्याच्या वेळेस सबंध इंडस्ट्री डाऊन आहे सध्या पण आता पहिल्या ज्या वेळा ज्यावेळी मी असेल आता तर परत सुरू करायचं मला तेवढ्याच ताकदी सुरू करायला पाहिजे ऍज अन आर्टिस्ट बरोबर खरा की माझीच अशी गोष्ट नाही कुणाचीही गोष्ट तीच आहे हो आता काय होतं मध्ये गेल्यानंतर एवढा वेळ गेल्यानंतर माणूस कधीतरी ढापाळ नाही शक्य आहे आणि तोच नाही असं नाही कारण शेवटी माणूस आहे तुम्ही किती होल्ड करू शकणार पण तरी देखील त्या जास्तीत जास्त आपण होल्ड करून ठेवलं पाहिजे स्वतःला हे महत्वाचं स्वतःचा स्वतःच्या कलेवरचा विश्वास जो अशोकचं सर्वात मोठ मी तुला सांगू काय स्ट्रॉंग स्थान आहे त्याचा ना त्याच्या स्वतःच्या कलेवर त्याचा, कले त्याचा जबरदस्त विश्वास आहे त्यामुळे त्याच्या समोर कोण आलं त्याच त्याची लेंथ किती आहे दुसऱ्याला किती काम मिळालं या गोष्टीकडे त्यांनी आयुष्यात बघितलं नाही हा सीन जर दुसऱ्या माणसाचा असेल तर करू दे ना त्याला जेव्हा त्याचा सीन येईल तेव्हा लक्ष त्याच्याकडे कसं लोकांचं जाईल त्याच्यावरती त्याचा पूर्णतः विश्वास आहे दोघांना मिळून प्रश्न आहे एकत्र असा की आपण सग आयुष्यातले सगळे टप्पे करिअर भूमिका सगळं झालं म ऐकून आणि फार मस्तच आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे ते एक स्वाभाविक प्रश्न असा येतोच की प्रेक्षकांच्या लेखी जगाच्या लेखी अशोक सराफ निवेदिता सराफ वगैरे नवरा बायको आहेत नवरा आहेत म्हटल्यानंतर घर परिवार संसार वगैरे सगळं आलं स्वाभाविकपणानं प्रश्न असा आहे की एवढे प्रसिद्धी आणि नामावंत आणि एवढं सगळं असले तरी भांडणं होतात का हो नवरा बायकोमध्ये म्हणजे ऑफकोर्स होता जरुरीपेक्षा जोरात बोलली काही <laughs> <laughs> आणि काय शक्यतो काय म्हणजे भांडणांचा वादाचे विषय काय असतात वादाचे विषय म्हणजे असे असतात की अमेरिकेचं सैन्य परत गेलं अफगाणिस्तान मधनं ते योग्य आहे का अयोग्य आहे <laughs> अरे वाग नाही तात्विकच नाही अरे वादाचे विषय काय कमी असतात सर्वात पहिला आमच्यातला वादाचा विषय म्हणजे हा सगळीकडे वेळेवर जातो आणि मी सगळीकडे उशीरा जाते म्हणजे अरे माहिती नऊची गाडी असेल तर तो सकाळी नऊ पासून रात्री नऊची गाडी आहे रात्री नऊची गाडी आहे रात्री नऊ मला इतका वैता घेतो शेवटी माझ्याकडनं वेळ लावला जातो गोष्टींसाठी मुद्दाम करेक्ट आहे करेक्ट काय सकाळी नऊ वाजतापासून सुरू केलं तर कुठेतरी नऊ वाजता कळते की नऊ वाजता गाडी आहे म्हणून <laughs> त्याला काय करायचं आपण बरोबर आणि मग आम्ही लेट जातो नाही माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर मी गृहित धरलेलंच आहे पण कदाचित काय सांगता येत नाही की सरप्राईज मिळेल म्हणून प्रश्न असा आहे की मग भांडणात माघार कोण घेतली मी घेते मी खरं सांगू म्हणायला बोट केलं बरं खरं सांग अजून मी बोललेलो नाही खरं सांगू ह्याच्यातच ही। ही कळलं <laughs> की दबाव कोणाचा आहे ते नाही खरंच ही माघार घेते म्हणजे भांडण झालं की भांडण मिटायचं कारण ही नेहमीही असते भांडण म्हणजे आमचं तुला बाकी काही भांडण नाही भाग आमच्या तत्वावर भांडण आणि काय नाही हे असंच का तसंच काही एवढंच भांडण आणि काय भांडणला सब्जेक्टच नाही दुसरे काय असणार असून असून मला निवेद की म्हणजे मामांची तुम्हाला म्हणजे इतकी वर्ष झाली पण एक अशी कुठली सवय आहे की जी खरं त्यांनी बदलायला हवी पण ती बदलली नाही आणि तुम्हाला असं वाटतं की का अशोक असं करत नाही अशी कुठली आहे सर्वात पहिलं म्हणजे मला असं वाटतं ही शुड बिकम टेक्नॉलॉजी फ्रेंडली आणि तो म्हणजे त्यांनी असहकारच हो पुकारलेला आहे काय अर्थ आहे का थकून तुम्ही फ्रेंडली म्हटलं गोष्ट घ्यायचं तर मग टेक्नॉलॉजी का घ्यायची अशा जगात बऱ्याच गोष्टी <laughs> करा फ्रेंडली घेण्यासारख्या फालतू गोष्टी वेळ कशाला घाल आपल्याला काय करायचंय करायचं तर करा ना तुम्ही ऑनलाईन करा तुम्ही मला काय करायचंय आपण फ्रेंडली गोष्टीला वेगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत रे त्यांची अशी कुठली गोष्ट आहे की जी त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या स्वभावातला तो गुण तुम्हाला आज तागायत आत्मसात करता आलेला नाही आहे त्याचा एक है त्या, त्याचा तो... ना त्याच्यापाशी एक असणार कुठल्याही गोष्टीकडे बघायचं असणार एक वैराग्य आहे म्हणजे अस तटस्थपणा असूनही नसल्यासारखं आणि दुसरं म्हणजे आणखीन एक त्याचा मोठा गुण आहे की तो कधीच ना, ना। म्हणजे हे मला हवं हे दुसऱ्याला का अशा प्रकारचा त्याच्यापाशी हेवा दावा नाहीये असूया नाही अजिबात नाही हे त्याचे खरंच दोन खूप मोठे गुण आहेत बरं मी हे त्यांना विचारलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही नुसतं ऐकायचं आहे तर त्यांची अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला आज तगायत सांगून त्यांनी ऐकलेली आणि जी तुम्हाला खटकते वेळ वेळ अडी काय नाही वेळ कधीही वेळ अमुक एक वाजता वेळ वेळ कधीही पाळेल नाही पाळी गेली नाहीये ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे तुम्ही वेळ पाळायला आधी शिका मग आयुष्यात सगळं काय बरोबर होतं की अरे एवढं कसं आमचं लग्न व्हायचं अगं दोघं आमचं भेटायचं ठरलं तिकडे पण एक तास लेट आली एक तास वगैरे <laughs> <अती दरुन> <laughs> <laughs> ते नव्हत्या एकमेका पिक्चरचं कुठल्या तरी होत फंक्शन प्रीमियरचं काय वेळ झाला तर प्रॉब्लेम वाट बघणार मी होतो मी फुटपाथ वर उभार आता ज्या मुलीशी लग्न करायचं आहे जिनं आपल्याला प्रपोज केलंय जी आणि ज्याच्यासाठी वाढ बघतोय माणूस आणि यायचं नाही वेळ ह्याला काय अर्थ आहे त्याला ट्रेन लेट झाली उत्तर होऊ शकते की ट्रेन लेट म्हणजे त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही माणूस आणि असा कुठला गुण आहे की जो त्यांच्याकडे आहे आणि जो तुमच्याकडे असता तर फार बरं झालं असतं जो तुम्हाला असता काय तर अचीव झालेली नाही अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला वाटतं की संयम चांगली गोष्ट आहे संयम सगळ्यात मोठी गोष्ट प्रेशर म्हणून नाही ना नाही 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 खरं संयम गोष्ट म्हणजे तिला संयम आहे गोष्टीचं आणि दुसरी 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 गोष्ट म्हणजे स्वच्छता नाही नाही ते ते काय तुम्ही सांगू नका मोठा मोठा एक ताप पण आहे आणि गुण पण आहे पण तो, तो मोठा आहे ना ताप नाही ता, हो। ताप असेल तर ता किती वाईट असतो तो पण तो नसताच तो गुणच म्हणायला पाहिजे ना फार कमी लोकांत सापडतो तो त्यांना म्हणजे एरवी आपल्याला दिसत पण नाही की हे एखादी गोष्ट जर मळलेली असेल असे तर ती साफ करेल पण ती साफ झाली झाल्याची खात्री नाही म्हणून परत साफ करेल परत साफ करत राहील नाही पण भिंग आहे त्या भिंगेमध्ये धूळ दिसते जो म्हणजे स्वच्छ स्वच्छ म्हणजे सगळ्या दृष्टीने स्वच्छ आहे मोठ वाक्य नाही नाही ऍक्च्युअली खरं म्हणजे निमित्त डिक्शनरी मिनिंग मध्ये पेअर मध्ये लोकांना काय वाटतं दोन एक सारख्या गोष्टी म्हणजे पेअर ऍक्च्युली तशी व्याख्या नाही आहे पेयरचा अर्थ असा इक्वल अँड अपोजिट करेक्ट इज कॉल्ड अ पेअर पॅन्ट इक्वल अँड अपोजिट आणि म्हणून ही पेअर अतिशय अप्रतिम आहे अनेक गोष्टी समान आहेत आणि अनेक गोष्टी हो विरोधाभास असल्याशिवाय आयुष्यात मजा ही नाही जी जी आहे मजाच नाही आणि दोन व्यक्ती स्वतंत्र आहेत असं तरी कसं कळणार पण आपल्याला जे चिरंजीव जे आहेत काय करतात सध्या ते आता सध्या तो कॅनडात आहे आणि बेसिकली ही इज अ शेफ पेस्ट्री शेफ शेफ हा आणि तो आता करोनामुळे सगळीकडे जसं आहे तसं तिकडेही आहे सध्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीवरतीच एक सावट आलंय पण त्याच्यामध्ये एक त्यांनी ना इंग्लिश टीचिंग टीचिंगचे पण वेगळे कोर्सेस केले होते तर आत्ता त्याचा ऍज अ शेफ त्याच्यापाशी आता जॉब नाहीये पण ही टीचिंग इंग्लिश ऍज अ फॉरेन लँग्वेज म्हणजे आय एल बी एस इंग्लिश प्लस ही टीचिंग फ्रेंच सो त्याच्यामध्ये त्याचं त्याचं चाललंय आणि तो व्हॉइसिंग करतो वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज आणि व्हेरी गुड ऑन ऍक्सेंट नाटकात काम पण करतो तिकडे तिकडे oh. आता ब्रॉडवेत वगैरे वेद आम्हाला बघा नाही ब्रॉडवेत नाही पण तिकडे कॅनडाचं त्यांचं जे एक एक थिएटर आहे तिकडे माउथ स्ट्रॅप केलं माउथ स्ट्रॅप नावाच्या आणि त्या माउथ स्ट्रॅप मध्ये त्यांनी हिरोच काम केलं अरे वा बोला आता मग आता मग तुम्ही गेलात की नाही बघायला कुठे जाणार एवढं ना मी तिथे जाऊ शकत ना तो इथे येऊ शकत तीन वर्ष झाला सेटल झाला आर की की तो तिकडे मग इ ममा बॉय डॅडीज बॉय तो स्वतःचा इज अनिकेत बॉय नाही पण तो जास्ती ममाज आहे हा हे महत्वाचं आहे पण रे ममाज मेमावर भयंकर सांगते तुला घाबरत होतो घाबरतो तसं मला तो त्याला घाबरतो तो मला तो मामा असं म्हणाले की एक प्रश्न त्यांच्या डोक्यात आहे माझ्या त्यांच्या डोक्यात आहे जे तु, तु, तुम्हाला स्पष्टपणे विचारू शकत नाहीत म्हणून हा तू विचार असं मी त्यांच्याशी काल बोललो तेव्हा ते मला म्हणाले ते म्हणाले की हे विचार की निवेदिता इतका व्यायाम करते एवढी फिट आहे आणि इतकं शरीर म्हणजे इतकी वर्ष एवढं उत्तमरित्या सांभाळलेलं आहे तर साधारणतः लग्नाच्या आधीचे ड्रेसेससुद्धा आत्ता येत असतील तर कशाला एवढी खरेदी करतात हे ही करते <laughs> कशाला एवढी नाही हा सगळ्यांना प्रश्न त्याचा काय कशाला एवढी खरेदी करते नाही ह्याच्यात आता कौतुक आहे का तक्रार आहे ते तुमची तुम्ही बघा ह्याच्यामध्ये कौतुकाचा भाग आहे मला सांग मी व्यायामावर विचारलंय का खरेदीवर <laughs> <थरोया सांगा> <laughs> काय कमाल नसत मी काय कपडे घेते कुठली साडी मध्येच कधी म्हणजे ही साडी चांगली नवी दिसते निवेदिता ताईंबद्दल तुम्हाला सांगण्यासारख्या गोष्टी अशा आहेत की मामा जितके स्थितप्रज्ञ शांत धीरगंभीर आणि हा माणूस खूप उगाच उरसफड करून पळापळ पाड़ करेल वगैरे असा अजिबात वाटत नाही ते वेळ पाळण्यामध्ये वाकबगार असले तरीसुद्धा पण ही जी एक स्त्री बसलेली आहे ती इतकी महाउपद्व्यापी आहे यांना म्हणजे जेवढा आता मी जसं उल्लेख जसं व्यायाम हे त्यांचा प्रचंड वेळ आहे याच्याबरोबरीनं मिळालेला वेळ कसा सत्कारणी घालवावा याच्याबद्दल जर कोणाला जर काही कार्यशाळा करायची असतील कोणाला शंका असतील मार्गदर्शन घ्यायचं असेल त्याच्यावर त्या एक पुस्तके लिहू शकतात एक संस्थाही चालवू शकतात आणि हा अतिशय मोठा गुण आहे एक मिनिट ही वाया घालू देत नाहीत खरं अगदी खरं आहे तुझं म्हणणं अगदी आणि कुठली गोष्ट वाया जाता का मये मग ती त्यासाठी मग ते काही करेल अरे काय करू मी आता या, या पाच मिनिटात त्यात पण तेवढ्यात काहीतरी उपयोग करेल नाही नाही खरंच आहे ही अतिशय उत्कृष्ट गोष्ट म्हणजे लक्षात घ्या वयाच्या प्रत्येक टप्प्याला एक तर पहिली गोष्ट हे माणसाचं मोठे पण कशा आहात की आपण सर्वज्ञ आणि आपल्याला सगळं येतं आहे असं जो मानत नाही तो त्यामुळेच ते मोठे आहेत की त्यांना हे कळलं की आता ह्या लॉकडाऊनच्या प काळामध्ये जो आपल्याला काय काय शिकता येईल काय काय आपल्याला येत नाही याचा ध्यास घेतल्याच्या माणसं मोठी होत नाहीत तर त्यांच्या व्यायामाचं वेळ जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल का फिट असतो माणूस संयम जिभेवरचा व्यायाम आणि तो व्यायामसुद्धा हरतरेचा वेगवेगळ्या पद्धतीचा नेमान रोज न चुकता लाईफस्टाईल म्हणून त्या व्यायाम करतात याच्याबरोबरनं त्यांनी अचानक तुम्ही हे जे काही काढलेलं आहे फॅड की आपल्याला चित्रकला चांगली येत नाही तर आपल्याला पदार्थ सजवता आले पाहिजेत फूड डिझायनिंग तर हे काय नवीन काढलेलं आहे तुम्ही फूड डिझायनिंगचं वेळ हे ऍक्च्युअली काय गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन मध्ये मी माझं एक चॅनल सुरू केलं निवेदिता सर ऑफ रेसिपीज म्हणून म्हणजे माझ्या मैत्रिणींनी ऍक्च्युअली माई माझी मैत्रीण आहे उमा इयत शी यूज टू ऑलवेज फोर्स मी की नाही तू तू, तू ब्लॉग सुरू कर म्हणजे ब्लॉग बिग नाही मला जमणार मग मी ठरवलं की बघूया आपण आपल्याला करता येतंय का आमच्या मा, ज्या मावशी माझ्याकडे काम करतात सविता ताई त्यांची मुलगी लॉकडाऊन मध्ये माझ्याकडे अडकली ती पूर्वी माझ्याकडे काम करायची सगळं माझ्या एपिसोड ती शूट करायची कॅमेरामन केलं आणि आणि काय म्हणायचं आणि माझी एक को ऍक्ट्रेस आहे सुपर्णा श्याम म्हणून जी माझ्याबरोबर दुहेरी नावाच्या सिरियल मध्ये काम करायची ती खूप टेक्नॉलॉजिकली सावी आहे म्हणजे उत्तम तिच्या हातात असं एखादं काही आलं ना इलेक्ट्रॉनिक की ती उत्तमरित्या ते चालवू शकते तर मी तिला म्हटलं तू एडिट कर ना तर तिने तिच्या लॅपटॉपवरती ते घेऊन ते थोडस शिकून तर सगळं ती एडिट करून ती हे मेकिंगचं झालं निवेदिता मुळात तुला काय जे करायचं ते त्याच्याबद्दलच सांगते तेच सांगते तर ते फूड चॅनल माझं मी जे काही सुरू केलं फूड चॅनल सुरू केल्यानंतर मला लक्षात यायला लागलं की ते हे फूड डिस्प्ले करावं लागतं चांगल्या रीतीने घरी कोण येतात त्यांच्यासाठी आपण डिस्प्ले करतो आणि प्रोफेशनली आपण डिस्प्ले करतो ह्याच्यामध्ये फरक असतो तर ते चांगल्या रीतीने डिस्प्ले करताना आय रिअलाईज सी माय ड्रॉइंग इज व्हेरी बॅड मला इवन एक अशी सरळ नीट रेषा पण आता येत नाही मग आय थॉट की मला ह्याच्यामध्ये काहीतरी शिकायला पाहिजे तर माझी खूप छान मैत्रिणी आहे जी खूप मोठी फाईन आर्टिस्ट आहे तिचं नाव आहे विभा मोडक म्हणून ती मला आता पहिल्यांदा जरा हात साफ करायला शिकवते त्याच्यानंतर ती मला कोण शिकवणार आहे म्हणजे मला मग मा केक डेकोरेशन वगैरे हे सगळं करता येईल तर आय एम लर्निंग ऑल दॅट राईट नाव वा ती बरंच काय नुसती शिकते ती म्हणजे शिकाऊ वृत्ती निश्चित चांगली माणसाला जशी मी तुला म्हटलं ना सिनेमा नाटकामध्ये करणार ना शोधक वृत्ती पाहिजे तशी शिकावृत्ती पण पाहिजे पण त्यांच्या त्या ते पाककालेचा तुम्हाला फायदा होतो का नाही बोलू नकोस काही होतो होता ऑफकोर्स होतो फिट दिसताय आनंदी दिसता आहे रे दिसता आहे काहीतरी पाका मिळत नाही म्हणून म्हटलं काय फायदा होतो काही बोलू नकोस काही मला काहीही मिळत नाही त्याला मी त्याला कायला दिली तर एवढा होईल ना मी फक्त कंट्रोल खायला देते त्याला परवा आता गणपतीसाठी समुद्री चौकडे पाणी पिण्याला थेंबही नाही नाही आणि पिण्याला थेंबही नाही याने कसा माणूस जगे बघ ना पाणी दोन ठक ठकायचा कशात म्हणजे ऋषीची भाजी बनवता येत नाही म्हणून चार तास खपून ऋषीची भाजी त्यांनी परवा बनवली ती तरी मिळाली तुम्हाला हो म्हणजे काही भरपूर मिळाली निवेददाताईंचं आणखीन एक अत्यंत अप्रतिम वैशिष्ट्य जे सर्व श्रोत्यांनी लक्षात घेण्यासारखं आहे अफाट वाचन मराठी हिंदी इंग्रजी साहित्याचं वाचन शक्यतो त्यांनी एखादं पुस्तक वाचलेलं नाही आहे असं अभावानच आपल्याला नाव सांगता येईल आणि आणि सिनेमा सिनेमा फिल्म सिनेमे निषा आता नवीन त्यांनी त्यांचा फार एक इंटरेस्टिंग ग्रुप आहे ज्या ग्रुपमध्ये पुस्तकावर आधारित झालेल्या सिनेमांचं आधी पुस्तक वाचायचं मग सिनेमा बघायचा आणि मग त्या ग्रुपच्या मंडळींनी त्याच्यावर चर्चा करायची बघा कसा म्हणजे लॉकडाऊनमध्ये काय करायचं आयुष्यात काय नाही 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 करायचं ठरलं की असंख्य गोष्टी असतात करण्यासारख्या सुचायला पाहिजेत असं आणि इच्छा असावी लागते आणि उमेद असावी लागते त्यांचं वाचन इतका अफाट आहे आणि सध्या त्या परत हिंदीच्या हिंदीचे क्लासेस घेत आहेत घेत आहेत म्हणजे शिकते हिंदी आ, क्लासेस घेत आहे म्हणजे शिकताय शिक म्हणजे अस्खलित जुबान साफ करणे गेली त्या आता हिंदी शिकतायत आणि सतत काहीतरी साध्य करता यायला पाहिजे त्यांचा कवितांचा अभ्यास पण अप्रतिम आहे आज या निमित्तानं कविता तुमच्याकडनं <laughs> <था। laughs> एक रिसाइट म्हणजे ऐकायचीच आहे ती तुम्ही कवितेचं सादरीकरण व्हायलाच पाहिजे या पूर्ण प्रेक्षकांच्या साठी एक सांगितलं होतं मला प्रवास तर आपण प्रवासच करूया वसंत बापटांची कविता आहे प्रवास एका मुलीचा प्रवास एक वयात येणं आणि नंतर गृहिणी होणं असा तिचा प्रवास आहे बकुळी खाली भोळी चिमणी खेळत बसली छप्पा पाणी बकुळी खाली भोळी चिमणी खेळत बसली छप्पा पाणी किंचित नाकाची मुरक्या जिपऱ्या केसांची दिवस उडाले गाता गाणी तरी खेळली छप्पा पाणी दिवस उडाले गाता गाणी तरी खेळली छप्पा पाणी काचा गहिर्या रंगाच्या आभाळाच्या भिंगाच्या काचा गहिर्या रंगाच्या आभाळाच्या भिंगाच्या धुक्यात विरले पडके देवळ दवात न्हाले कोकम पावलं धुक्यात विरले पडके देऊळ दवात न्हाले कोकम पाऊल भिजली नक्षी मेंदीची झोप उडाली बिंदीची भिजली नक्षी मेंदीची झोप उडाली बिंदीची उलगडताना अडले थोडे गुंजवनातील चकवे कोळे घट्ट उसवत्या बाहीचे बोलणारवी नाहीचे कानी कुंडल बाभुळलेले ओठी जांभूळ गाभुळलेले कानी कुंडल बाभुळलेले ओठी जांभूळ गाभुळलेले गळ्यात माळा हाताच्या पुरे पुरेरे आताच्या सुकली बकुळी फुटल्या काचा सुटली कोडी पिचल्या टाचा सुकल्या माळा तेव्हाच्या पुन्हा भेटशिल केव्हाच्या चिमणी झाली पुरती शहाणी विसरूनी गेली वेडी गाणी चिमणी झाली पुरती शहाणी विसरूनी गेली वेडी गाणी चौरस चा। चा। घरटे ऊबसुखी कसे कायचे पुचमुखी वा 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 फार सुवा आणि मामा सुरुवातीला जो विषय बोललो आपण आणि ज्याला कलाटणी देऊन बरोबर असं साईडनं वगैरे गेलो आपण तुम्ही पण पण गेलात अशोक सराफ यांनी अनेक नाटकात कामं केली सिनेमे केले वेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्या ते आपण ऐकलं पण त्यांनी संगीत नाटकांमध्ये भूमिका केलेल्या होत्या आणि अनेक मृच्छकटिक संशयकल्लोळ गायनाचा अतिशय वेळ गायकीचा आवाज आता गायकीचा आवाज अशा गाण्याची समज आणि संगीत नाटकात काम केलेला हा अभिनेता आहे जुने लोक जे जा आहेत त्यांना हे स्मरणात असेल आता त्यांच्या संशय डी माहिती सुद्धा बाजारात आलेली आहे तर एकदा मामा तुमच्या संशय कल्लोळ नाटकातलं एखादं पद छोटस अरे वेडा की काय तू काय असतं कुठलाही कार्यक्रम संपवताना तो नीट आनंदाने संपवला नाही असं लिखित आहे कार्यक्रम माझ्या आवाजान कशा लोकांना अशा रीतीने तुम्ही चला असं म्हणण्याचा अर्थ नाही रे पण कार्यक्रम संपलेला नाही आहे ना मला ती तशी गाणी म्हणता नाही एक तर ती मला काय ती आता माहित नाही त्यावेळेला मी काय ओरडलो असेल ते ओरडलो असेल गाण्याच्या नावाखाली काय मला गाणं हे माहितीये गाणं मला संशय कल्लोळ मधली सुंदर पद तुमच्या वाट्याला होती सुंदर पद नव्हती ती ती खरं म्हणजे साख्या दिंड्या होत्या शिडव नको कंठ असा फक्त हे पहिलं होतं फक्त वाट बघ नाही ते शिडवू नको कंठा म्हणजे काय ते बोमा बोमच होती ही नव्हती दुसरं दुसरं होतं एक खोटी बुद्धी केवी झाली भट्टी लग्न गटी खोटी धरली वरिली स्त्री ती खोटी निघाली बुद्धी केवी झाली असं गाडी एवढं घाणायचे मामांच्या गाडीत बसलं की तुम्हाला पूर्ण वेळ अप्रतिम सुंदर दर्जाचं आणि अभिरुची संपन्न गाणं ऐकायला कायम मिळतं ते गाणं कायमच ऐकत असतात मला आता एक असा एक मला एक हे विचारायचं आहे या प्रश्नोत्तराचं वैशिष्ट्य असं आहे की तू का मी तुम्ही झटकन एकमेकांकडे हात घातलं की तू का मी एवढं फक्त सांगायचं आहे मी प्रश्न विचारणार माझा प्रश्न असा आहे जर एखादी गोष्ट जर स्वतः करत असो तर असं म्हणून तरी सांगायचं किंवा दुसरं कोणी तर तुम्ही लगेच बोट करून सांगायचं आहे लग्नाचा सा वाढदिवस लक्षात ठेवून आवर्जून सेलिब्रेट कोण करतो बरोबर दोघांनी दोन्ही बोट एका ठिकाणी आलेली आहेत <laughs> <laughs> कारण सेलिब्रेशन म्हणजे मोठी गोष्ट कधी कुठलंही भांडणं झालं तर पहिलं सॉरी <laughs> कोण <laughs> म्हणत हे इथेच असणार सगळे बोट जे काही चांगलं आहे ते सगळं करते आयुष्यात वाईट माणूस आहे कोण घालवत हे एकत्र मग सगळे <laughs> एकत्र एक झाले हे सिंक मध्ये पाहिजे मी झोपेचा वेळ काउंट करत होतो <laughs> सिंक मध्ये पाहिजे होते सिंक मध्ये पुढचं काही बोलायची गरजच नाही आहे तमाम समाजाच्या सुद्धा बोट येणार त्याच्यावर घर नीट नेटकं कोण हो ठेवतो संपला विषय पटकन राग कोणाला येतो ॲ वा सिंक मध्ये गाडी सगळ्यात जास्त कोण चांगली चालवत येस 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 तू सध्या चालवतच नाही सध्या yes, हा yes, ड्रायव्हिंग yes. करतो ते असं करतोस तू सध्या अजिबात गाडी चालवत नाही त्याने सध्या असं विचारलेलं नाही गाडी नाही त्याने विचारलं गाडी कोण चालवतो चांगली येस बरोबर आणि याच्यावर उत्तर एकच ती म्हणजे मी मी काय तो चालवतच नाही गोष्ट सांगू का त्याला मग <laughs> तुझ्या अनिकेतचा ओरडा लहान त्याच्या लहानपणी सगळ्यात जास्त कोणाचा खाल्लेला आहे माझ आणि लाड कोणी जास्त केलेले ना के के नाही लाड पण अनेक जास्त केले अनिकेतला कुठल्याही तू नाही कोणाला विचारलं अनिकेतला अनिकेतचे लाड जास्त मला वाटलं हिच की काय मग त्यावेळेस तुम्ही असं केलं की हिचे लाड कोण करतो मी पण yes, right. मी पण केलं राईट मग नाही हे बरोबर आहे अनिकेचे लाड मी केलेत नाही असं नाही मीच केलेत हिच्यापेक्षा जास्ती मीच केलं खरं कर आहे खरंयच केलं दोघांपैकी शॉपिंग कोणाचं जास्त होतं <laughs> <laughs> काय फोट नाही लोटांगण केलेलं बरं अरे हा अख्ख्या मुंबईला माहिती आहे तू मला काय विचारतो कुठलंही दुकान काढ तू ही सापडणार आतमध्ये बर वायफळ खर्च कोण करत <laughs> सॉरी <laughs> <laughs> तो खर्च करत नाही कारण तो कधी जाऊन काही आणतच नाही बर ठीक आहे त्याचे पैसेही माझे आणि माझे पैसेही माझे त्याच्याकडे पैसेच नसतात खर्च करा त्यासाठी मला एक फक्त कटोरा विकत घेऊन दिलाय करेक्ट <laughs> मागायचे <माँगाएजी. laughs> ते जास्त चांगलं येत कन्व्हिन्सिंगली मागायचं बर बर तुझं माझं माझं एटीएम नाव मी तुझं ते माझं माझं <माजा> ते माझं पोर्टेबल एटीएम आहे हो फक्त तिने टॉक किंवा की मी बळ नोटा टाकत असतो वा दोघांच्या पैकी भावनेच्या भरात निर्णय पटकन कोण घेत भावना बिना असे काही सब्जेक्ट आले ना की आ, आ, नो? इस, इस, इस। इस। <laughs> मी जरा थोडासा असा युनो इमोशनल एकदम घरातला आर्थिक व्यवहार कोणाच्या ताब्यात आहे हिच्या फुडी कोण आहे मी पण आहे बोलतो फुडी मी नाही फुडी मी नाही मी फुडी आहे ही अतिशय काटेकोर रीतीने खाणारी आहे बाई आणि त्यासाठी ती जे जे नाना प्रकार करेल ना मला गंडवायला की मी कसं खाते आणि मी किती खाल्लंय का विचारायलाच नको पुढी कोणा कळलं पण मुडी कोण आहे सगळ्यात जास्त मुडी पण मीच आहे वा टोटल कारण मी माणूस आहे रे हो ते खरं आहे बरं दोघांच्यापैकी विसर विसरभळे पण कोणाकडे मीच 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 तू वाक्य सुरू केलं तेव्हा बस आधीच मी बोलतो मीच काय बोलायचं आता पहिली गोष्ट म्हणजे बायका काही विसरत नाही ऐका पण जे विसरायचं असतं ते मात्र समोरच्याला आठवण सुद्धा येऊ द्यायची नाही ही त्यांच्याकडे कलास मग त्यांना आठवा म्हणजे त्यांना समोरच्याला याच्या डोक्याचा प्रश्नही येता का मध्ये आणि ते दाखवायचं की नाही मी विसरले की तूच कसा विसरला आहेस हे त्याला पटवून द्यायचं करेक्ट दोघांपैकी एकमेकांना सरप्राईज जास्त कोण देते बाबा मला ते सरप्राईज काही जमत नाही मी आयुष्यात एवढंच एक सरप्राईज दिलं लग्न केलं ते हो म्हणा एकदा कधी एक सरप्राईज महिन्याला एक सरप्राईज न सांगता असं सरप्राईज त्याला सरप्राईज नाही तरी त्याला मी सगळं मी त्याला म्हणतो मी सरळ सांगितलं मला ते खरेदी आणि वेजीला काय कळत नाही घासाघीस कळत नाही भाव पाडून मागणे मला काय कळत नाही तुला पाहिजे घे संपला विषय आहे दोघांपैकी छान आहे ना विषय हा त्यावरती आपण नंतर बोलू दोघांपैकी केअरिंग कोण आहे सगळ्यात जास्त कोणाच म्हणजे केअरिंग म्हणजे कोणाबद्दल एकमेकांच्या बाबतीत आणि बोट दाखवणं जरा मुश्किल आहे ती पण आहे मी पण आहे हा मामा ऑफिशियली म्हणजे हे मला नक्कीच आज जी ज्या पद्धतीनं आज प्रश्नोत्तर झाली किंवा तुमच्याकडनं जे सगळं आयुष्याचं सार ऐकायला मिळाले निवेदिता ते आजवरचा तुमचा सगळा एकूण प्रवास तुमची एकूण कारकिर्द व्यक्ती म्हणून व्यक्ती कळली व्यक्तिमत्व लोकांतपर्यंत तुमच्या उत्तरातनं निखालसपणे लक्षात आलेलंच आहे माणसाचा स्ट्रगल कसा मोठा असतो माणसं मोठ्ठी का बनतात त्यांच्या जगण्याचा अनुभव कसा असतो हा आत्ता आपण या दोघांच्याकडून त्यांच्या आयुष्याचं सार आपण लक्षात घेता आपला तो अनुभव आलाच आयुष्यातला आनंद असा द्विगुणित राहू दे तब्येती ठणठणीत राहू देत आवश्यक असलेली शांतता जगण्यातला आनंद आणि मनमुराद आयुष्य जगता येण्यासाठीची उमेद आणि इच्छा परमेश्वर तुम्हाला सदैव कायम देव अशा माझ्या अगदी मनोमन तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि त्यांनी जमलं म्हणजे येत्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्शन निमित्त आपल्याला एकत्र काम करून आपल्याला रमीचे डाव टाकता येऊ जरूर जरूर डेफिनेटली डेफिनेट तर मंडळी आज आपण आ... एक ऋषिकेश फक्त मला प्रिसिजन गप्पाच्या निमित्ताने सांगायचं की प्रिसिजन गप्पा हे जे तुमचं फाउंडेशन आहे तुम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम करताय पुन्हा पुन्हा ही खरोखरच एक खूप चांगली गोष्ट आहे कारण काय असतं ना एक नुसतं चांगले कलाकार असणं किंवा नुसतं चांगले गायक असतं त्याचबरोबर चांगले श्रोते असणं फार महत्वाचं आहे आणि एक ह्या प्रकारच्या उपक्रमांमधनं चांगले श्रोते निर्माण होतात एक चांगला ऑडियन्स निर्माण होतो आणि आज करोनाच्या सुद्धा अशा प्रकारचं रेकॉर्डिंग करून लोकांना ते ज्या रीतीने हा कार्यक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत त्याच्याबद्दल खरंच पहिल्यांदा आय वुड रिअली लाईक टू थँक ह्या ऑर्गनायझेशनला थँक्यू सो मच मला एक एवढंच सांगायचं आहे की आम्ही जे काय बोललो आमचे काही अनुभव असतील बरे चांगले किंवा जे घेतलेले जे असतील ते तुम्ही ऐकलेत त्याबद्दल तुम्ही समजून घ्या की आम्हाला निश्चित काय म्हणायचं आहे आणि तुम्ही ते समजून घ्याल अशी माझी खात्री आहे धन्यवाद तर येणारं नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांसाठी अत्यंत आरोग्यदायी ठणठणीत तब्येतीचं आनंददायी आणि उत्तम उत्तम ऐकण्याचं जाऊ नमस्कार धन्यवाद रसिक हो तुमच्या साक्षीने प्रिसिजन गप्पांच्या या तेराव्या पर्वाची आज इथे सांगता होते आहे अभिनय क्षेत्रातले असंख्य किस्से आपल्या भन्नाट शैलीत आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचे प्रिसीजन समूहाच्या वतीने मी आभार मानतो मुलाखतकार या नात्याने हा संवाद साधणाऱ्या ऋषिकेश जोशी यांचेही आभार मानतो प्रिसिजन गप्पा घर बसल्या आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या सोलापुरातील सर्व आमच्या पत्रकार मित्रांचे आणि या कार्यक्रमासाठी अखंड मेहनत घेतलेल्या टीम सुद्धा मी यानिमित्ताने आभार मानतो प्रिसिजन गप्पांच्या आयोजनामध्ये महत्त्वाचा वाटा असणाऱ्या मुंबईच्या मिती एंटरटेनमेंटचे उत्तरामोने अमेय मोने आणि वीणा गोखले यांचेही मी विशेष आभार मानतो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेत राहा आपल्या सर्वांच्या हृदयात कायमच वसंत फुलत राहो प्रिसिजन समूहावर कायमच प्रेम करणाऱ्या सोलापूर त्याचप्रमाणे जगभरातील सर्व मराठी रसिकांचे या निमित्ताने मी आभार मानतो आपल्या सर्वांना टीम प्रिसिजन कडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बदलते शपथ